सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. आपल्या संस्थेचे माजी कार्यवाह वरिष्ठ विज्ञान लेखक प्राध्यापक मोहनराव आपटे यांचे दीर्घ आजारानंतर मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी निधन झाले. विज्ञान विषयक 50 पुस्तकांचे लेखक प्राध्यापक आपटे हे खगोलशास्त्राचे नामवंत विद्वान अभ्यासक होते. काही क्षण स्तब्धता पाळून आपण मोहनराव आपटे ह्यांच्या स्मृतीस वंदन करूया. महानगरपालिकेचे आयुक्त आज व्यासपीठावर निमंत्रित असल्याने इथे एक विशेष उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. 1923 या वर्षी स्थापन झालेल्या लोकमान्य सेवा संघाचे तत्कालीन स्थापक विलेपार्ले परिसराची व्यवस्था आणि परिसरातील नागरिकांच्या गरजा याविषयी खूप जागरूक होते. 96 वर्षांपूर्वी स्थापन झालेली नागरिक दक्षता शाखा आजही त्याच ध्यायाने बदलत्या काळाच्या गरजा ओळखून विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत आहे. या नियमित होणाऱ्या कामाचे परिचय करून देण्यासाठी नागरिक दक्षता शाखेच्या सदस्य श्रीमती दीपाताई पेठे शाखेतर्फे छोटेसे निवेदन माननीय आयुक्त परदेशी यांच्यासमोर सादर करतील. माननीय आयुक्त श्री परदेशीजी आणि सर्व पदाधिकारी नमस्कार. लोकमान्य सेवा संघाची आमची नागरिक दक्षता शाखा पार्लेकरांच्या दैनंदिन प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. परिसर स्वच्छ ठेवणे आणि प्लॅस्टिक पिशव्या व थर्मोकोल यांचा वापर न करणे यासाठी प्रबोधनही करते. आपल्यापुढे आम्ही केलेली आणि करत असलेली कामं सांगताना मला खूप समाधान वाटत आहे. पहिलं, परिसर स्वच्छतेसाठी 2014 पासून आम्ही साफसफाई केली. दुकानदारांनी यात सहभाग घेतला त्यामुळे प्रबोधन होऊन परिसर स्वच्छ होऊ लागला. कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येऊ लागल्या. मार्केटमधील भाजीवाले दुकानदार यांना प्लॅस्टिक ग्लासमधील चहा आरोग्यास घातक कसा आहे हे पटवून देऊन 300 ग्लासचं आम्ही वाटप केलं. नागरिकांना भेडसावणाऱ्या टाकाऊ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विल्हेवाटीची जी समस्या होती त्याला उत्तर म्हणून ई कचरा संकलन 10 एप्रिल 2016 पासून सुरू केलं. या जमलेल्या वस्तूंचं निर्मूलन राज्यस्तरीय प्रदूषण मंडळाच्या अधिकृत एजन्सीतर्फे केलं जातं. डॉक्टर आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून आम्ही 14 एप्रिल 2016 पासून प्लॅस्टिकमुक्त पार्ले ही योजना हाती घेतली. याचा मुख्य भाग म्हणजे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणार नाही आणि करू देणार नाही अशा अर्थाची शपथ ग्रहण करणे हा होता. त्यामध्ये सर्व भाजीवाले सहभागी झाले होते. आमचे कार्यकर्ते ड्युटीज ठरवून मार्केटमध्ये यावरती देखरेख करत असत आणि महाराष्ट्र सरकारची प्लॅस्टिक बंदी याच्यानंतर झाली आहे बरं का. या योजनेचा पुढील भाग म्हणून पार्ल्यातील सर्व दुकानदारांना प्लॅस्टिक पिशवी न वापरण्याचे आवाहन करून त्या मजकुराचा एक लखोटा दुकानाच्या दर्शनी भागात लावायला दिला जेणेकरून गिराईकांचंही प्लॅस्टिकची पिशवी मागणं कमी झालं. या दरम्यान पालिका उपायुक्त श्रीमती निधी चौधरींनी पार्ले मार्केटला भेट दिली होती. त्या लोकमान्य सेवा संघातही आल्या होत्या. याशिवाय रद्दी आणि प्लॅस्टिक संकलन करून त्यातून येणारी रक्कम आम्ही कॅन्सर एड सोसायटीला देतो. याबरोबरच जुने वापरण्यास योग्य असे कपडे आणि एक्सपायरीपूर्वीची औषधं
यांचंही संकलन करून कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना मदत दिली जाते. दर रविवारी ही सर्व कामं चालतात. असा हा खारीचा वाटा लोकमान्य सेवा संघ स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त पार्ले यासाठी करीत असतो आणि अजूनही कामं चालू आहेत. धन्यवाद. धन्यवाद दीपाताई. आपले आजचे व्याख्याते माननीय श्री प्रवीणजी परदेशी यांचा आता मी परिचय करून देते. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ते 1985 या वर्षी भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. वने, पर्यावरण, वित्त, नगरविकास आणि महसूल या खात्यांचे अनुभव असलेल्या श्री परदेशी यांची 2014 मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली. मे 2019 माननीय परदेशी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. एक विशेष उल्लेख इथे करणं मला आवश्यक वाटतं. लातूरचे जिल्हाधिकारी असताना किल्लारी येथे 30 सप्टेंबर 1993 या दिवशी झालेल्या भूकंपानंतर श्री परदेशी यांनी पीडितांच्या केलेल्या पुनर्वसन कामाची विशेष नोंद घेतली गेली होती. मुंबईचा विकास आणि आपली भूमिका या विषयावर संवाद साधण्यासाठी माननीय श्री प्रवीण परदेशी आपल्या लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर निमंत्रित आहेत. संस्थेच्या विनंतीचा स्वीकार केल्याबद्दल श्री परदेशी यांना मनपूर्वक धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाचे श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय 1925 स्थापन झाले. 80,000 पुस्तकांनी समृद्ध अशा या ग्रंथसंग्रहालयाचे मानद सदस्यत्व देऊन श्री प्रवीण परदेशी यांना सन्मानित करताना आम्हाला आनंद होतोय. हे मानद सदस्यत्वाचे पत्र आणि लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचे सन्मानचिन्ह देऊन श्री परदेशी यांना सन्मानित करावे अशी मी सभेचे अध्यक्ष मुकुंदराव चितळे यांच्याकडे विनंती करते. श्री प्रवीण परदेशी ह्यांच्या मातोश्री आज आपल्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक आणि दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक श्री किरण शेलार आज आपल्यात उपस्थित आहेत. श्री उदय दाळकर ह्यांच्याकडे मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. श्री प्रवीणजी परदेशी यांना व्याख्यानासाठी आता मी व्यासपीठावर निमंत्रित करते. व्याख्यानानंतर ते श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील. त्यासाठी आवश्यक कागदांची सोय केलेली आहे. त्यानंतर सभाध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे समारोप करतील. आभार आणि राष्ट्रगीतानंतर आजची सभा संपन्न होईल. डॉ मुकुंदराव चितळेजी, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष, लोकमान्य सेवा संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मित्रांनो, प्रथम आज ह्या प्रतिष्ठित संस्थेत येऊन मला आपल्यासमोर 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि खास कर पु ल देशपांडे सभागृहामध्ये बोलण्याची जी संधी दिली त्याच्यामुळे अजूनही माझं मन भारून गेलेलं आहे. आज आपल्यासमोर आणि एक बोलायचा राहून गेला, आई नेहमी विचारत असते की तुम्ही नेमकं करता काय, ती शोलापूरला असते, तर आज खास कर मी विनंती केली होती की येऊन
थोडाफार ऐकून घ्या की काय आम्ही करतो. तर आता मी लोकलनी आलो म्हणून लोकलना तिला येता येत नव्हतं, म्हणून एक वर्ष एक तास अगोदर निघाली ती, आणि त्याच्यामुळे आज त्याचीही मला आज संधी मिळाली की त्यांच्यासमोर फॉर्मली सांगायला की आमचा महापालिकामध्ये काम काय असतं. तर आजचा जो विजनिंग आहे आपल्या मुंबई शहराचा, आपण सर्व मुंबईकर आहोत आणि मुंबई शहराचा जो इतिहास आहे तो आपले देशाचे इतिहासमध्ये आपले स्वातंत्र्यासाठी तर पुढे आहेतच. क्विट इंडिया मूवमेंट, गांधीजीचे सर्व नॉन कोऑपरेशन मूवमेंट्स इथे सुरू झाले, परंतु भारताचे स्वातंत्र्याच्या नंतर आपली आर्थिक राजधानी म्हणून आपण सर्व ओळखतो आणि देशभरातून लोक आपले मुंबई शहरात येतात रोजगारासाठी, कारण ही खरं म्हटले आपले देशाची एक आर्थिक हार्ट आहे. तर या शहराला जगातला सर्वात उत्कृष्ट शहर आपल्याला कसं करता येईल या बाबतीत आपण सर्व एकत्रित थोडंफार चिंतन करू. मी काही मुद्दे इथे मांडायचा प्रयत्न करतो. जे प्रश्न नेहमी आपल्या सर्वांना भेडसावतात ते इथे ठेवलेले आहेत आणि आपल्याला जो दृश्य होतो आहे आणि त्याच्या मागे मुळापर्यंत जाऊन तो प्रश्न कायमस्वरूपी कसा आपल्याला सोडवता येईल ह्या प्रकारचा हा सादरीकरण आपल्यासमोर आहे. मुंबई शहर किती व्यापक शहर आहे, जगातला पहिले 3 किंवा 4 शहरामध्ये कुठलेही व्याख्यात बसतो. आपली लोकसंख्या 15 मिलियनपेक्षा जास्त, 450 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ, हे जरी असलं 1.5 कोटी लोकसंख्या, तर ज्या आपल्या शहरासाठी महत्त्वाची बाब आहे की निम्मा शहर आपला झोपडपट्टीमध्ये राहतो. म्हणजे जेवढे लोक आपण आपले बिल्डिंग्ज आणि घरामध्ये आहोत, आज आपले जे सगळे इथे आलेले ऑडियन्स, तेवढी संख्या आपण आज झोपडपट्टीमध्ये राहते. परंतु मुंबई शहराची आणि मुंबई महानगरपालिकेची खास बाब आहे की आपण कुठलाही भेदभाव करत नाही. आपल्या सर्वांच्या घरी जसं पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन आहे, तसं प्रत्येक स्लममध्ये राहणारे 70 लाख लोकांना दररोज महानगरपालिका घरपोच पाईपलाईननी पाणी पोचतं. तेवढंच नाही तर आपण जवळपास 7,222 मेट्रिक टन कचरा निर्माण करतो, म्हणजे आपण करतो, महापालिकाचे कर्मचारी साफ करतात. तर द टेक्स्ट इज लिटल बिट लेटर. हां, इट्स ओके. मागे तर एकतर 70 लाख लोकसंख्याला जे झोपडपट्टीमध्ये राहतो त्यांना आपण पाणीपुरवठा तर करतोच, परंतु 7,222 मेट्रिक टन कचरा रोज आपले कर्मचारी उचलतात, त्यापैकी निम्मा कचरा झोपडपट्टीमधून उचलतात आणि तिथेही घरपोच किंवा झोपडपट्टीपर्यंत जाऊन आपण कचरा उचलतो. तर ही आपली महापालिका. पुढे महापालिकेमध्ये आता आज आपण सर्व चिरस्थायी जीवन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, क्लायमेट चेंजच्या संदर्भात आहोत. तर एक विषय नेहमी येतो आहे की वृक्षतोड. तर पहिली चांगली बातमी, आपण जर बघाल की मुंबई शहरामध्ये जी वृक्षांची संख्या आहे ते पूर्ण जगात जे मोठे मोठे शहर आहेत त्यापेक्षा जास्त आहे. आपण विचार करू, मी थोडासा इथून बोलतो.
तर न्यूयॉर्कपासून सुरू करू, 6,700 तर टोकियो जो अजून आपल्यासारखा मोठा शहर आहे 19 लाख, आणि लंडन 80 लाख वृक्ष शहरामध्ये आहे, आणि मुंबई जवळपास 90 लाख झाडं आहेत, कारण आपल्याकडे खूप मोठा ग्रीन बेल्ट आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा, आणि मँग्रोव्ज आहेत. तर आपली सर्वांची एक कल्पना असू शकते की मुंबई शहर अतिशय स्वच्छ आणि शुद्ध हवेचा शहर असावा. पुढे प्रति स्क्वेअर किलोमीटर पण आपल्याकडे शहरांची वृक्षांची संख्या बाकी सगळे हे मोठे शहरांपेक्षा जास्त आहे. जवळपास 7,800 झाडं प्रति स्क्वेअर किलोमीटर आपल्याकडे विखरलेले आहेत. पुढे हा जरी असेल तर मुंबई शहराचं जे प्रदूषण आहे ज्याला पार्टिक्युलेट मॅटर कॉन्सन्ट्रेशन बघू, तो आपण आता बघाल नेक्स्ट. तर न्यूयॉर्क आहे अतिशय कमी, 7 PM म्हणजे एकदम चांगले झोनमध्ये आहेत. पॅरिस, टोकियो, मुंबई आणि बेजिंग हे सर्वात जास्त आहे, म्हणजे सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. तर हा विरोधाभास आपल्याला वाटतो की सर्वात जास्त वृक्षही आपल्या शहरात आहेत, परंतु सर्वात जास्त पार्टिक्युलेट पोल्युशन पण आपल्या शहरात आहे. पुढे तर हा पार्टिक्युलेट पोल्युशन आपल्या शहरामध्ये जसं वाढला तसं सर्वच विकसित विकासशील देश आणि विकसित देश, तर विकसित देश हा प्रवास जे आज आपण करतो आहे त्यांनी 100 वर्षापूर्वी केला. म्हणजे 100 वर्षापूर्वी जेव्हा श्रीमंताई लंडनमध्ये वाढू लागली आणि घोडागाडी ह्याच्यातून न जाण्यापेक्षा, म्हणजे एक गंमत आहे फ्रिकॉनॉमिक्समध्ये म्हटली जाते की न्यूयॉर्क जेव्हा स्थापन झाला 150 वर्षापूर्वी तर सर्वात मोठा प्रदूषणाचा सोर्स तिथे काय असावा, हां कशाचा, हॉर्स डंग, बरोबर, म्हणजे हॉर्स डंग, कारण यातायातचे साधन फक्त हॉर्स गाडी होते आणि त्याचा डंग आणि त्याच्यातले जे मिथेन गॅस होती ती सर्वात जास्त घातक होती. तर ज्यावेळी गाड्या पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये आले हेन्री फोर्डची, तर ज्याचा क्लीन फ्युएल, सर्वात मोठा क्लीन फ्युएल आणि मुंबई म्हणजे न्यूयॉर्क एकदम शुद्ध शहर होईल असं 100 वर्षापूर्वी एक निर्माण झाला. पण 100 वर्षानंतर न्यूयॉर्क काय, पूर्ण जग काय, हे पार्टिक्युलेट पोल्युशन गाड्यांचे एक्झॉस्टमुळे अंडर जात आहे. त्या काळातला सोल्युशन आजच्या काळातला सर्वात मोठा क्लायमेट चेंजचा कारण बनलेला आहे. तर मुंबई शहरामध्ये आपण बघाल की गाड्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. आज पूर्ण बाकीच्या सगळ्या शहरांपेक्षा जास्त खाजगी गाड्या वाहनं वाढलेल्या आहेत आणि त्याचसोबत पार्टिक्युलेट पोल्युशन वाढलेलं आहे. तर पार्टिक्युलेट पोल्युशनचा वाढ आणि गाड्यांची संख्याचा वाढ एकामेकाला मागे लागत आहे. पुढे तर ह्याच्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर मी एक थोडा विरोधाभास आपल्याला दाखवलं की न्यूयॉर्क असू द्या, टोकियो असू द्या, आपल्यापैकी कुणी लंडन, न्यूयॉर्क किंवा टोकियोपैकी कुठल्याही एक शहरात गेलात तर हात वर करा प्लीज. ओके, आपल्यापैकी ह्या शहरात गेला असताना खाजगी गाड्यात शहर फिरायला कुणी गेलेत, म्हणजे कुणाचे खाजगी गाडीत, आपले मित्रांचे, नातेवाईकांचे, खाजगी गाडीत गेला होता म्हणजे लंडनमध्ये फिरायला, टुरिस्ट गाडीत गेला होता, टॅक्सीमध्ये गेला होता की खाजगी बसमध्ये गेला होता की फोर व्हीलर, पण स्थानिक लोक कुठल्या गाडीत फिरत होते, बस आणि लोकल ट्यूब. तुम्ही टोकियो जा, तुमच्या शेजारी बसलेला माणूस तो आपली हुंडाई गाडी आहे त्याचा मालक पण असू शकतो लोकलमध्ये बसलेला. तिथे साधारणपणे शहरामध्ये प्रवास करण्याचा एकमेव मार्ग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामुळे दरडोई प्रत्येक व्यक्तीचे मागे प्रति किलोमीटर जेव्हा तो प्रवास करतो तर पर हेड कार्बन इमिशन सर्वात कमी होतात. तोच व्यक्ती जर गाडीमध्ये बसून गेला तेवढाच 1 किलोमीटर गेला तर 10 पट जास्त पोल्युशन निर्माण करतो. म्हणून पोल्युशन कमी करण्याकरता वाहतूक व्यवस्था सार्वजनिक असावी हे कॅपिटलिस्ट देशांनी सुद्धा ग्रहण केलेला सिद्धांत आहे. तर न्यूयॉर्क असू द्या, वॉशिंग्टन असू द्या, जे सर्वात कॅपिटलिस्ट देश आहेत, टोकियो, मोठ्या शहरामध्ये खाजगी गाड्या घेऊन फिरणं हे काय नाही. आपले लोक काय नाइलाजी फिरतात, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आज मी लोकलमध्ये आलो परंतु खूप मुश्किल आहे
वेळेवर पोचणं आणि पॉईंट टू पॉईंट जाणं, तर आणि 70 लाख लोक आपले जातात. एक उदाहरणासाठी आकडा असा आहे की आज आपल्याकडे 32 लाख लोक आपले आपली बेस्ट जी संस्था होती ही बेस्ट संस्था जवळपास आता खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करत करत बंद होण्याच्या मार्गावर येत होती. तर 22 लाख जेव्हा मी चार्ज घेतला 22 लाख फक्त त्याच्यावर नागरिक वापर करत होते आणि फक्त 54% त्याचा कॅपॅसिटी युटिलायझेशन होता. तर आम्ही काय केला की सगळं विपरीतात्मक विचार केला की आपण भाड्याचा दर कमी करू. तर भाड्याचा दर आम्ही 5 रुपये 10 किलोमीटरपर्यंत सरसकट केला. आपल्यापैकी कुणी जात असेल तर आपल्याला लक्षात आलं असेल. तर आमची आता कॅपॅसिटी 22 लाखवरून 32 लाख म्हणजे 10 लाखांनी वाढली. आता याच्यासोबत नेक्स्ट दुसरा काम जे आम्ही करतो आहे की जेव्हा आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये जातो तर एक जनरली लोकांना असं वाटतं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे 3rd क्लास कंपार्टमेंटमध्ये जाण्यासारखं आहे. पण आपण आपल्यापैकी जे लंडन किंवा न्यूयॉर्कला गेलात की तिथे सार्वजनिक व्यवस्था आणि खाजगी गाडी त्याचे सोयी आणि कम्फर्टमध्ये कुठलाही फरक पडत नाही. तर तसंच आपण आपले बेस्टला करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने. म्हणजे तिकीट कमी केला परंतु सेवा कमी नाही करायची. तर त्याच्यासाठी आपण अत्याधुनिक IT टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आज आपल्याकडे जवळपास 4000 बेस्टचे बसेस आहेत. प्रत्येक बेस्टला GPS लागलेला आहे आणि तो GPS आधारे तो बस किती वाजता त्या प्लॅटफॉर्मला पोचणार आहे ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघता येतो. हजारो लोक आजसुद्धा मी कालच घेतला 60,000 पॅसेंजर्स त्याच्या आधारे आपला प्रवासाचा नियोजन करतात. त्याच्या मागचं उद्देश काय आहे की आपण स्वतःची गाडी का वापरतो, कारण मला आपल्याला ठराविक प्रेडिक्टेबल असतो की आज मी गाडीत बसलो इतके वेळात मी पोचणारच, बस येणार की नाही किंवा येते कुठे अडकते. तर ही प्रेडिक्टेबिलिटी असावी म्हणून आपण तो ITMS ॲप्लिकेशन प्रत्येक बसला लावलेला आहे. आज आपल्याकडे 3,500 बसेस आहेत. 4,000 आता आपण वेट लिसिंगवर घेतलेले आहेत. तर ही बसेसची संख्या 6,000 पुढचे 2 महिन्यात आम्ही करतो आहे, म्हणजे दुप्पट. 6,000 करण्याच्या मागचा उद्देश काय की आज आपल्याकडे 70 लाख ते 72 लाख लोक दररोज लोकल वापर करतात, पण आपले बेस्टमध्ये फक्त 30 लाख लोक आहेत तेही आज हे वाढवल्यानंतर. तर बाकीचे 25-30 लाख लोक कुठे आहेत? कारण जो माणूस लोकलनी जातो तो काय स्वतःची गाडीनी जात नाही तिथून, त्याला कुठली तरी वाहन वापरायला लागतं ना आपल्या ऑफिसला जायला किंवा घरी जायला. तर तेसुद्धा ट्रॅफिक आपले बेस्टमध्ये यायला पाहिजे. त्याच्यासारखा आपण एअर कंडिशन मिनी फिडर बसेसची 3,000 संख्या वाढवतात आणि हे सगळे इलेक्ट्रिकल किंवा CNG गॅसच्यावर आधारित आहे. पुढे तर हा विषय मी इथे बंद करतो आणि सांगतो पहिला की आपल्याला जर शुद्ध हवेच्या शहरात राहायचं असेल तर एक खूप मोठी अचीवमेंट आणि थोडीफार हे आपल्याला निसर्गाची देण आहे की मुंबई शहर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आवारात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे वृक्षांची संख्या खूप जास्त आहे. पण त्यामध्ये आपण जे वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे ती त्याच्या ठीक विपरीतात्मक आहे आणि सगळा फायदा आपला निगेटिव्ह होऊन जातो. त्याला पॉझिटिव्हमध्ये आणण्याकरता आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केली पाहिजे. त्याच्यामध्ये मेट्रो जे सरकार करत आहे आणि सर्वात महत्त्वाचा बेस्ट ह्या दोन्ही संस्थांचा वाढ आणि एफिशियन्सी करणे हा पहिला मुद्दा आहे. मुंबई शहर जर आपल्या स्वप्नाची नगरी व्हायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रदूषण न करणारी तर आपला शहर स्वच्छ आणि हेल्दी पण राहू शकतो आणि एफिशियंटली कमी खर्चात आपला शहरात काम करणारा नागरिक जिथे त्याचा कामाचं स्थान आहे तिथे कमी खर्चात पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट आता आपण प्लांटेशन, तर प्लांटेशनला आपण बघत असाल की जागा नाही आहे. शहर एवढं आता दाट झालेलं आहे की डेन्सिटी आता स्लम एरियामध्ये 400-800 प्रति हेक्टरपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला कुठेही झाडं लावण्याची आणि जिथे झाडं लावतो तिथे पडतात झाडं, कारण आपण रस्ता फुटपाथ सगळं डांबरीकरण करून टाकतो आणि मुळांना जगण्याची जागा राहत नाही. तर म्हणून आता आपण नवीन मेथड सुरू केलेली आहे, त्याला मियावाकी टेक्निक म्हणतो. मध्ये खूप चर्चा झाली की याचं नाव मियावाकी असल्यामुळे मग हे जॅपनीज आहे. ॲक्च्युली ह्या मियावाकी टेक्निक म्हणजे काय आहे की जपान आणि टोकियोमध्ये प्रत्येक परिस्थितीचे अनुकूल इनोव्हेशन काय असावा त्यांनी काढलेला आहे. याच्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वृक्ष कसे लावता येतील आणि कसे जगवता येतील तो आहे. तर आणि कुठलाही झाड भारतीय नसेल तर तिथे लावताच येत नाही.
तर त्यांचा प्रथम सिद्धांत आहे, एवढं डिटेलमध्ये जातात त्यांचे जे एक्सपर्ट्स आहेत, एक एक कोटी रुपये प्लॅनिंगला घेतात, परंतु 3 वर्षात तो त्याला म्हणतात वी क्रिएट अ फॉरेस्ट. जसं आता आपण एक शर्ट किंवा जॅकेट मॅन्युफॅक्चर करतो फॅक्टरीमधून, कपडा तयार करतो आणि करतो, तसं हे जंगलसुद्धा फॅक्टरीसारखा प्रोड्यूस करतात. म्हणजे काय, आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कुठले नैसर्गिक वृक्ष येतात त्याचे ते बिया आणि बियापासून आलेले छोटे छोटे सॅपलिंग्स ते गोळा करतात पहिला, म्हणजे जेनेटिकली कुठला व्हरायटी सर्व्हाइव्ह करतो ते समजतं. सॉयलला क्लिअर करून तिथे नारळाचं सगळं हे खाली करतात, नंतर ऑर्गॅनिक खतचा थर लावतात आणि नंतर खूप जवळ लावतात आणि 3 वर्ष त्याची देखभाल करायला लागते. 3 वर्षानंतर त्याच्या स्वतःचा पाणी स्वतःचा खत एवढं सफिशियंट असतो की त्या झाडांना काय करता येत नाही. तर हे मियावाकी प्लांटेशन सुरू केले, पण ह्याच्यातली गंमत अशी आहे की आपल्याला सर्वच ठिकाणे जंगल नको आहे, कारण आपला जे गार्डन असतो तर आपल्याला गार्डनमध्ये फिरायला बसायला पिकनिक स्पॉट करायला आवडतो. तर आता आम्ही 2 नियम केलेले आहेत आणि त्याला अंमलबजावणी जवळपास 150 ठिकाणे सुरू आहे. एक तर आहे की जो मोठे डेव्हलपर्स येतात 1500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त, तर त्यांना 5 ते 10% ओपन स्पेस रिक्रिएशनसाठी ठेवायला लागते. तर ते काय करतात, तुम्ही बघितले असतील मोठे स्कीम्समध्ये पेविंग करून त्याच्यावर कधी स्विमिंग पूल देतात, कधी टेनिस कोर्ट देतात, कधी काय असंच काही नाही, फक्त फरशी करून देऊन टाकतात कारण घाण होऊ नये म्हणून. तर त्यांना आपण कंपल्सरी केलं की त्याच्या निम्मा ओपन टू मदर अर्थ, म्हणजे पृथ्वीला स्पर्श करणारा तो जागा असावी, आणि त्याच्यामध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळणार नाही जोपर्यंत ते मियावाकी पद्धतीने त्याला झाडं लावत नाही. आणि 100 स्क्वेअर मीटरमध्ये पण दाट झाडं लावता येतात आपल्याला. म्हणजे प्रत्येक मोठे मोठे सोसायटीजमध्ये आता स्वतःचा एक मियावाकी प्लांटेशन राहणार आहे विखरलेला. आणि हा बिल्डर्सवर अनिवार्य केल्यामुळे हे नक्की होणार आहे. त्याचं कारण असं आहे की OC मिळत नाही, आणि तेवढंच नाही रेराला सांगून रेरा जी आपली संस्था आहे की सगळे नागरिकांना पण ते कळवलेलं आहे की ह्याच्याशिवाय तुम्ही फ्लॅट तिथे विकत घेतला तर तो OC कम्प्लिशनचा कंडिशनमध्ये ते त्याला कम्प्लायन्स नाही. पुढे आता आपण 2 गोष्टीबद्दल बोललो, एक सार्वजनिक वाहतूक आणि प्रदूषण, नंतर आपल्याकडे वृक्ष लागवड, नंतर तिसरा आहे पिण्याचं पाणी. तर ह्यामध्ये पण मुंबई शहर धन्य आहे, कारण मुंबई शहराला मुबलक पाणी पुरवठा आहे. आपली नॉर्मल रिक्वायरमेंट 150 मिलीमीटर असते, लिटर प्रति दरडोई असते, आपण 200 पेक्षा जास्त सप्लाय करतो ग्रॉसमध्ये, आणि हा पाणी खूप स्वस्तात देतो. पाणी स्वस्त की खूप खर्चिक हे कशावरून ठरतं, पाणीचा स्रोत किती लांब आहे आणि त्या लांबीमधून आपल्यापर्यंत कसा पोचवला जातो त्याच्या आधारे पाण्याचा किंमत आकारली जाते. आता जर आपण बीड शहरात असू किंवा लातूर शहर, मी लातूरचा कलेक्टर होतो म्हणून सांगतो लातूर, तर लातूरमध्ये जरी एक धरण असेल मांजराचा, पण तिथून पाणी पंप करून आणायला लागतो कारण पाणी खाली आहे आणि शहर वर आहे. आपल्याकडचा सगळे धरणं आपले भातसा, पवई, त्याच्यावरचा विरार, तांसा, हे सगळे हाईटवर आहेत आणि तिथून पाणी आपल्या शहराला ग्रॅव्हिटीने येतो आणि त्याच्यामुळे अतिशय कमी खर्चात शुद्ध आणि स्वच्छ पाणी आपल्याला मिळतो. आणि हा त्याची सिस्टम आहे. जे मोठे मोठे धरणं दाखवलेले आहेत हे सगळे महापालिकांनी बांधलेले आहेत. तर गेल्या 100 वर्षापासून आपण महापालिकेला पुरेसं पाणी पुरेल एवढे मोठे मोठे धरणं बांधून पाणी आपण शहरापर्यंत आणतो आहे. नेक्स्ट हे त्याची सिस्टम आपल्याला थोडक्यात दिसू शकेल. अपर वैतरणा, मिडल वैतरणा, नंतर ह्या साईडला भातसा आणि नंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपला भांडुपला आहे आणि भांडुपवरून शहराला पाणी येतो पुढे. तर ह्याच्यातले 2 भाग महत्त्वाचे आहेत. आता आपण सर्व क्लायमेट चेंजबद्दल बोलतो तर आपले सर्वांना पाणी घरपोच निवासी कारणासाठी 15 रुपये प्रति क्युबिक मीटरला मिळतो, म्हणजे अतिशय स्वस्त आहे तो पाणी. परंतु आम्ही जे हॉटेल्स आहेत, महिंद्रा अँड महिंद्रा आहेत, IT टावर्स आहेत, मॉल्स आहेत, त्यांना आपण 35 ते 40 प्रति क्युबिक मीटरला विकतो पाणी आणि ते वापर करणारे फक्त 10% लोक आहेत. म्हणजे 90% लोक आपले निवासी आहेत आपल्यासारखे आणि 10% ते आहेत. पण आपला पाणीची व्यवस्था प्रॉफिटमध्ये चालते, म्हणजे 2000 कोटीचा आपला उत्पन्न आहे जो दरवर्षी होणारा खर्चपेक्षा जास्त आहे. म्हणजे कुठल्याही शहरामध्ये, खूप कमी शहर आहेत असे ज्याच्यामध्ये कॅपिटल कॉस्ट तर वेगळी आहे. कॅपिटल हे मोठे मोठे धरण बांधण्याचा जो इंटरेस्ट कॉस्ट आहे तो ह्याच्यात आपण धरत नाही,
आपण दरवर्षाचे रिकरिंग कॉस्टबद्दल बोलतो, तर इलेक्ट्रिसिटीचा पॉवर, पाईपलाईन, पाईपलाईन रिप्लेसमेंट, आपला स्टाफचा, तर आणि तो कश कुठल्या आधारी प्रॉफिटमध्ये येतो, कारण हे जे 10% लोक आहेत ते एवढं जास्त आपल्याला पेमेंट करतात की जवळपास 80-90% आपला रेव्हेन्यू त्यांच्याकडून येतो आणि बॅलन्स आपल्या सर्वांच्याकडून येतो. तर आता हे कायम चालणार नाही. जशी अनेक गोष्टी आपले मी हळू सांगत आहेत परंतु ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्याला आपण डिसरप्शन्स पॉईंट्स म्हणू, की जसं आपल्यावर मोठा क्लायमेट चेंज येत आहे, जागतिक मौसम बदलमुळे जे 2-2.5 degree टेम्परेचर वाढेल त्याच्यामुळे जो डिसरप्शन आपले मान्सूनमध्ये होत आहे आज आपल्याला दिसून येतो आहे, त्याच पद्धतीने आपल्याला मुंबईमध्ये राहणारे आपले सगळे नागरिकांना काही काही गोष्टीमध्ये डिसरप्शन, काही ठिकाणी चांगलं आहे पण डिसरप्शन आहे. डिसरप्शन कारण आपले नेहमीचे सवयीमध्ये बदल. पहिला डिसरप्शन काय सांगितलं आपण, की खाजगी गाड्यामध्ये फिरण्यापेक्षा आपल्याला आता सार्वजनिक वाहतूककडे जायला लागेल, म्हणून ती मेट्रोची 350 kilometerची आपली जाळ उभी राहत आहे आणि त्याला जोडून 6,000 buses राहणार आहे. म्हणजे जवळपास लंडन असू द्या, न्यूयॉर्क असू द्या किंवा मुंबई असू द्या, सर्वच लोक कुठेही सार्वजनिक. तर ह्या पहिला डिसरप्शन आहे, आपल्या गाडींचा कम्फर्ट झोन सोडणे. दुसरा डिसरप्शन पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आहे, की माझ्याकडे आता प्रकल्प असे आहेत की आता पाणी आपला 2035 संपणार आहे. संपणार आहे म्हणजे जे काय रोज आपण करतो, म्हणजे आपली लोकसंख्यात वाढ, त्याचे फलस्वरूपी जितके ॲडिशनल लोक 2035 ह्या शहरात राहायला येणार आहेत त्यांना जे आता एवढे मोठे मोठे धरणं सांगितले आपण 5, त्यातलं पाणी पुरत नाही. म्हणून अजून 2 धरणं बांधायचे, अजून 100 kilometer लांब जाऊन. पण तिथे जे 2 धरणं बांधणार आहोत, गारगाई आणि अजून एक आहे नाव पिंजाळ, गारगाई आणि पिंजाळ, तर तोसुद्धा पाणी, आज तर आपला पाणीसाठी सर्वांकडे टंचाई आहे, कुणाचं तरी पाणी आपण घेणार आहोत, पण तिथे बिचारे गरीब लोक राहतात, आदिवासी लोक राहतात. म्हणून आपल्याला वाटतं काय प्रॉब्लेम नाही, आपला बजेट 30,000 crore धरण बांधून टाकू, त्यांचा पाणी घेऊन टाकू आपण, पण हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, योग्य असो किंवा नसो पण ह्याची गरजसुद्धा नाही आहे, गरज ह्याच्यासाठी नाही आहे, कारण कॅन वी जस्ट गो मागचा ह्याला जाऊ, नाही मागचा पण हां मागे परत पुढे. तर ह्या पूर्ण सिस्टममध्ये जवळपास आपण 3,500 million liters पाणी 1.5 crore लोकसंख्येला देतो, आपण एवढ्या मोठ्या संख्येत पाणी देतो. पण जेव्हा 3,500 million liters पाणी आपण रोज पिण्यासाठी वापरतो, तर सगळं पाणी आपण आपल्या पोटात तर ठेवत नाही ना, किंवा भाजीपाल्यात पण ठेवत नाही, तो पाणी कुठे जातो? सुएजमधून जातो. आणि त्याच्याप्रमाणे 2,700 MLD जनरली 70%चा प्रमाण असतो, हे रेशोज ठरलेले आहेत. म्हणजे आपण 100 liter पाणी जर शहर पित असेल तर 70 liter पाणी ड्रेनेजमधून वाहतो, तर आपला 2,700 MLD पाणी वाहतो आहे. पण ते कुठला पाणी आहे? दररोज आपण बघता का त्या पाणीला? बघतात, मिठी रिव्हरला जर बघितली थोडेफार खाली बघून, तर ते आपला पाणी आहे सुरेजचा उन्हाळ्यामध्ये. आणि कुठलाही मोठा गटार बघितलं तर ते आपला पाणी आहे सुरेजचा. तर हा 2,700 billion liters पाणी एवढं व्हॅल्युएबल, एवढे कठीण परिस्थितीमध्ये आपण लिटरली चोरून आणलेला आहे पाणी, तो म्हणजे लांबून लांबून. आणि हा पाणीला आपण घाण करून समुद्रात अजून घाण करतो. आज समुद्र आपला निळा राहू शकत नाही, कारण आपले 1.5 crore लोक जे आहेत त्यांचा सगळं घाण कुठलीही प्रक्रिया न करता ह्याच्यात जातो. तर हा दुसरा डिसरप्शन कसं करायचा, म्हणजे आपले सिविक हॅबिट्समध्ये, आपले दररोजचे रहनसहनाचे पद्धतीमध्ये बदल कसं करून आणायचा, तो खूप मोठा प्रश्न आहे. ह्याच्याबद्दलचा भरपूर अभ्यास आम्ही केलेला आहे आणि ह्याला नज लागते, म्हणजे अनेक छोटे छोटे गोष्टींची नज. तर एक नज इथे लागते, ती अशी आहे, नाही तुम्ही मी सांगितलं हां ते वॉटर रेट्सवर आलो नेक्स्ट येस. तर आता आम्ही जे पॉईंट्स करतो आहे की हे जे 35-40 rupees देणारे संस्था आहेत त्यांना
आता आपण अनिवार्य करतोय की प्रक्रिया केलेला पाणीच तुम्ही घ्यायचा. तसेच आता एच पी सी एल आहे, बी पी सी एल आहे, भारत पेट्रोलियम, हे खूप मोठ्या संख्यात आपला पाणी घेतात, पण आता त्यांना आम्ही आमचं सुएजचं पाणी देतो. आता हे जे पाणी सुएजमध्ये जाणार आहे त्यालासुद्धा आता अनिवार्य करतो आहे की 10 वर्ष सुरेज ट्रीटमेंट प्लांट जे चालवणार आहेत त्यांनी किमान 50% त्यांचा पाणी नॉन पोर्टेबल युजर्स जे आहेत, म्हणजे जे आपले माणसांना पिण्याची आणि जेवणासाठी लागणार नाही, म्हणजे फॅक्टरीमध्ये, हीटिंग टावर्समध्ये, ते काँक्रीट मिक्सर्समध्ये वापर करण्यासाठी, कुठल्याही केमिकल प्रोसेसमध्ये, तिथे ते त्यांनी पाणी जावं. आज तर आपलंच पाणी जातो तिथे, आणि हा स्वस्तात त्यांना रेट करून देणार आहोत. म्हणजे 35 रुपये रेट जास्त आहे तर ट्रीटेड पाणीचा रेट अजून कमी राहणार आहे त्यांना, म्हणजे त्यांना परवडणार आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यात, जे आपले सगळे कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये तो बदल होणार आहे की जर आपली सोसायटी 20,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे जवळपास 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त मोठे लेआउटवर असेल तर तिथे सुवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मळ प्रक्रिया केंद्र करणे आवश्यक आहे. ते केलेले पण आहे, आज पण मुंबई शहरामध्ये 15-20 मोठ्या सोसायटीजमध्ये आहेत, पण ते काय करतात, पाणीला ट्रीट करतात आणि असंच सोडून देतात आणि बोलतात आम्ही गार्डनसाठी वापरतो. आता आम्ही DCR मध्ये अनिवार्य केला आहे की मळ प्रक्रिया केलेला पाणी 100% त्यांनी टॉयलेटचे फ्लशिंगसाठी वापरला पाहिजे आणि त्याच्याशिवाय CC मिळणार नाही. आजच माझ्याकडे काही नगरसेवक आले होते, कारण नवीन आमचा सर्क्युलर निघाला, ते म्हणत होते अरे तुम्ही आता 150 वरून 90 लिटरवर केला पाणीचा सप्लाय. बोला हो, कारण तो बाकीचा पाणी आहे तो फ्लशिंगसाठी आपण वापरतो. ठाण्याचे बिचारे आदिवासींचं पाणी आणतो इथे, त्यांना पिण्याला पाणी नाही, टँकरनी द्यायला लागतो आणि आपला पाणी आपण फ्लशखाली पाठवतो. तर किमान तो पाणी तरी आपण प्रक्रिया केलेल्या पाणीमधून वापरावा. तर ह्याच्या ही सिस्टम आता आपण अनिवार्य करतो आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट बिल्डिंग्सलासुद्धा अनिवार्य ते केलेलं आहे पुढे. तर हे होणार सगळं कसं, हा तिसरा मुद्दा आहे की आपण एक स्वप्न केलेलं आहे की आपण जातो कुठे, बँकॉकला जातात आपले टुरिस्ट लोक, इथे जातात रोमला किंवा व्हेनिसला जातात, सगळं समुद्र तिथे निळागार दिसतो. आणि आपलाही समुद्र जेव्हा ब्रिटिश लोक आले होते तर निळागारच होता, गोव्याला अजूनही दिसतो तसं समुद्र, पण आपल्याकडे नाही. आपल्याकडे आता घाण, जे आपला मळ वाहणारी नाळा आहे त्याचा जो पाणीचा रंग आहे तोच आपण आपला समुद्राचा रंग करून दिलेला आहे. तर ते बदलण्याकरता आपला जो 2700 ml पाणी आता इथे ह्याच्यामध्ये 2200 केलेला आहे, तर हे जे पाणी आहे हे आपण 100% प्रक्रिया करून सोडणार आहोत. आणि हे जे झोन्स आहेत प्रत्येक ठिकाणे तटावर आज जे तसं सोडून देतो पाणी आपण ओशनमध्ये, तर त्याला प्रक्रिया करून करणार आणि त्याची प्रक्रिया करून ह्या स्टेजला नेतो आहे की त्याचा फेअर वापर आपण कुठलेही केमिकल नॉन ह्युमन प्रोसेससाठी करू शकतो. पुढे या ठिकाणी प्लांट्स ते काम सुरू झाले. पुढे आता चौथ्या मुद्द्यावर येऊ, कचरा. तर मी सांगितलं की आपण 7,200 मेट्रिक टन कचरा करतो आहे, खूप मोठी व्यवस्था आहे आणि ही कचरा आपण उचलतो. आणि एक मुद्दा स्वच्छ अभियान आणि सगळेच अभियानमध्ये येतो की शॉर्टकट आपल्याला दिसतो. तर शॉर्टकट असा आहे की आपण जे काय आपल्याला दिसतो आणि ज्याच्यामध्ये आपली मालकी आहे तो क्षेत्र स्वच्छ राहिला की आपल्याला खूप स्वच्छ वाटतं. आपण आंघोळ पण खूप जास्त करतो, खूप जास्त पाणी वापर करून, खूप साबण लावून, आणि आपलं घर किती कुठेही छोटा असला तरी एकदम रगडून स्वच्छ करतो, पण खिडकीच्या बाहेरही बघत नाही की हे सगळं घाण आपण कुठे टाकतो आहे. तर बाकीचे थोडासा असं आहे की तुम्ही कुणाच्याही घरात जा, आता मी 5-7 वर्ष काम केलं स्वित्झर्लंडमध्ये UNO मध्ये, तर त्यांच्या घरात ते आत जाऊ देत नाही जनरली, कारण घर इतकं मेसी असतो. परंतु बाहेरच्या रस्त्यावर जर तुम्ही सुद्धा चालत चालता हे टाकला खिलचा तर ते जरी तुम्हाला रागवत नाही स्वतः उचलतील तुमच्या समोर तुम्हाला शेम करायला. तर सार्वजनिक स्पेसेसला ते स्वच्छ ठेवतात. तर ह्याच्यासाठी स्वच्छता अभियानला एक वेगळा मिनिंग यायला पाहिजे, वेगळा अर्थ यायला पाहिजे, की आपण जे दररोज दाखवतो की कुणीतरी जातो आहे आणि रस्ता साफ करतो आहे काय उद्देश नाही, कुणीतरी बीचवर जातो आहे आणि प्लास्टिक उचलतो आहे काय उपयोग नाही, त्याला फक्त प्रेसमध्ये चांगले हेडलाईन मिळू शकतात. मूलभूत काम काय आहे आणि हे महत्त्वाचं आहे. तर मूलभूत काम असं आहे
की जे काय कचरा आपण निर्माण करतो तो ज्यावेळी कचरा आहे तो कचराच नाही आहे, तो मूल्यवान वस्तू आहे. आपला पारंपरिक पद्धतीने आपण प्लास्टिक्स, कापडी फडक्या, डब्बे, टिंचे सगळे वाचून ठेवत होतो, त्याला परत धान्य त्याच्यामध्ये टाकण्याकरता, त्याच्यातून नवीन काही निर्माण करण्याकरता, आणि म्हणे कचराच निर्माण नाही व्हायचा आहे. आणि कुठल्याही जंगलात गेला आपण, आपले मुंबईचे राष्ट्रीय उद्यान संजय गांधी, जवळपास 100 स्क्वेअर किलोमीटरचा क्षेत्रफळ आहे, तिथे कुणीच महापालिकेचे कर्मचारी जात नाही साफसफाई करायला. आणि आपण तर तिथे दररोज चालायला जातो हे बघायला किती स्वच्छ आहे. साफसफाई कुणी करत नाही, जंगल आपोआप कसे स्वच्छ राहतो, कारण जंगल प्रत्येक आपण तयार केलेला वेस्ट प्रॉडक्टला पुनर्वापर करतो. मेलेल्या झाडातून नवीन झाडं येतात, त्याची खत तयार होते, मेलेला प्राणी, त्याची विष्ठा, ते सगळे जंगलात जाऊन त्याच्यातून प्राणी, तर हीच प्रोसेस आपण आपल्या कचऱ्यावर करता येईल नवीन टेक्नॉलॉजीने. तर ही एक सोसायटी आहे, मी ह्या पण अनेक सोसायटीज असे आहेत, पण ह्यांनी स्वतः केल्या कुणी पण जाऊन बघू शकतो. मॅरेथॉन सोसायटी आहे, तर ह्या मॅरेथॉन सोसायटी काय करतात की, कारण मुंबईचं उदाहरण आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो, प्रत्येक मजल्यावर त्यांचे CCTV कॅमेरा आहे, आणि त्यांची जे हाऊसहोल्ड एजन्सी आहे, मेंटेनन्स एजन्सी, ती त्या कॅमेराज मॉनिटर करते. आणि मॉनिटरिंगमध्ये त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक फ्लॅट निवासीनी 2 त्यांचे जे बिन्स आहेत त्याच्यात टाकावा, सुखा कचरा एका ठिकाणी, ओला कचरा एका ठिकाणी. कुणी पण तसा टाकला नाही त्याला दंड ठोकतातच ते CCTV कॅमेरामध्ये बघून. पण ते तिथे मर्यादित राहत नाही, त्यांच्याच बेसमेंटमध्ये त्यांची जी हाऊसकीपिंग एजन्सी आहे त्यांना हे काम दिलेलं आहे. उदाहरणासाठी आता दुधाच्या पिशवी आणि प्लास्टिकचे बाटल्या तो एकच माणूस घेत नाही, ह्याला ह्याच्यातून जर आपल्याला व्हॅल्यू निर्माण करायची असेल ज्याची पुनर्वापर होऊ शकतो, तर हे सगळे ह्याचा विभाजीकरण व्हायला पाहिजे. तर ते त्यांचे बेसमेंटमध्ये दररोज करतात. इवन मेडिसिनचे पाकिट वेगळे, ओला कचऱ्याचा ते खत तयार करतात, आणि त्यांच्यापैकी कुणाकडे फार्म हाऊसेस आहेत नसेल तर ते स्वतःचे गार्डनला. आणि आता आम्ही त्यांना जोडून दिलेलं आहे आपले जे शनिवार रविवारी भाजीपाला विकतात थेट शेतकरी आपले व्हॅन्स आणून, माहीत असेल आपल्याला, ते आपण नवीन योजना सुरू केली, तर त्यांचे भाजीचे व्हॅन भाजी घेऊन येतात पण परत रिकामे जातात. तर ते रिकाम्यामध्ये आपला खत घेऊन जाण्याकरता त्याला एकदम कुठलेही शून्य खर्चावर देण्याची आपण ही सिस्टम सुरू केली. तर हे जे सिस्टम आहे, या सिस्टमला प्रत्येक ऑर्गनाइज सोसायटीनी स्वीकारावा, हे आपला सर्वांचा खूप मोठा आव्हान आहे, आणि ते मला वाटतं आपण हळूहळू करू. प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसरला सांगितलं किंवा 10-10, 12-12 सोसायटीज तर ह्या पद्धतीने करा. ह्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की हे जे मटेरियल ते तयार करतात ते महापालिकेला देतच नाही, कारण ते कुणाला देतात, जे त्याला पैसे देतात त्यांना देतात ते. हे सगळं मटेरियल विकण्यास एवढा चांगला आहे, आणि त्यांची जी हाऊसकीपिंग एजन्सी आहे त्यांना हे अतिरिक्त उत्पन्न मिळतो, म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह असते हाऊसकीपिंगचे सगळे लोकांना की हे विभाजीकरण जे आहे ते अतिशय स्वच्छ आणि शुद्ध पद्धतीने करायला. नेक्स्ट, आता मुंबईमध्ये राहण्याची सोय खूप कमी पडते आपल्या सर्वांना. त्याच्या मागचं मूळ कारण असं आहे की आपला शहर जरी 475 चौरस किलोमीटरचा जरी असला तरी राहण्यासाठी आपल्या शहरामध्ये अनेक स्टेकहोल्डर्स आहेत आणि त्यांचे आवाज मोठे मोठे आहेत, आणि ज्यांना आवाज नाही त्यांच्या हातात मोठे मोठे शस्त्र आहेत. हे शस्त्र आहेत राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर PIL आणि PIL-वर प्रेस आणि सुप्रीम कोर्ट. तर ह्या सगळ्या आदेशांचा जेव्हा 10-1000 आदेश असतील या विषयावर कोर्टाचे, RTI-मध्ये आणि वेगवेगळ्या, आणि त्याच्या आधारित 10,000 आदेशाच्यावर अजून 8-10,000 कायद्यांची तरतुदी तयार झालेली आहेत, आणि ह्या सगळ्यांच्या जाळ्यात मुंबई शहराचं नियोजन होतो. आणि ह्या मुंबई त्याचा सार असा आहे, हे सगळे आपली जे तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर घर आता ग्रामीण भागात असेल तर काय न विचार करता तुम्ही, तुम्हाला त्या भिंत इथे करायची, पण इथे जर घर बांधायचं असेल तर एक एवढी मोठी जाड पुस्तक आहे, ते DCR-ची पुस्तक आहे, त्या नियमांचा अनुपालन करून आपल्याला बांधायला लागतो. पण ते जे DCR-ची पुस्तक आहे ती जर तेवढीच असती तरी ठीक आहे,
त्याचे त्या डी सी आरचे पुस्तकवर किमान 1-2 हजार वेगवेगळे कोर्टांचे आदेश आहेत. सो त्या डी सी आरचे पुस्तकांच्या सोबत वाचायला लागतात तर तुमचा पूर्ण होतो. तर ह्या मुंबई शहराच्या आराखड्यावर त्याचा काय परिणाम होतो? तर एकतर क्षेत्र इतकं जरी असला तर फक्त 142 चौरस किलोमीटरवर आपला शहर आपण राहतो. आज 1/3 मुंबईमध्ये आपले सर्वांचे घर आहेत. आणि हा जे हिरवळ बेल्ट आहे, हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे आपला गोराई आणि त्या भागातला, आणि हे वाशी आणि हे वाशीचे क्रिकचे जे मँग्रोव बेल्ट्स आहेत सॉल्ट एरियाचे, तर हे एवढे मोठे चंक्स आपण शहराचे पर्यावरणासाठी कायम सुरक्षित ठेवलेले आहेत. आणि म्हणून प्रत्यक्षात क्षेत्र खूप कमी उपलब्ध आहे. त्याच्याचमुळे असं होतं की आपल्याला जे हाऊसिंग आणि असे कामांसाठी क्षेत्र कमी पडतो. नेक्स्ट. तर याचा इम्पॅक्ट असं झाला की मुंबईमध्ये जवळपास 70 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. आणि झोपडपट्टी नेमके कुठे आहेत? तर हे सगळे झोपडपट्टी जिथे जिथे नो डेव्हलपमेंट झोन्स केलेले आहेत, म्हणजे आरे कॉलनी, नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या परिसर, आपलं जिथे कुठे सॉल्ट एरियाज आहेत, समुद्राचे किनारेचे एरियाज आहेत, ज्याला आपण CR-1 नो डेव्हलपमेंट केले आहे, तर झोपडपट्टी ज्या माणसाला कुठेही घर मिळत नाही तो जो मोकळे एरिया आहे तिथे बांधतो. तर 70 लाख लोक आपले, म्हणजे निम्मे लोक असे ह्या भागात राहतात. पुढे, तर सर्वांना घर देणे हा आता आपल्या पंतप्रधानांचा ध्येय आहे आणि आपण सर्वांनी त्या धोरण स्वीकारला असेल. तर ह्याच्यामध्ये घर बांधणे हा सोल्युशन नाही आहे. म्हणजे जसं आपल्याला वाटतो ना की जे दिसतो आणि ते सोल्युशन आहे, आपण खोलात जायला लागतो. घर बांधणं हा सोल्युशन नाही आहे, कारण घर बांधण्यासाठी जागा आणि तेही जागा उपयुक्त जागेवर, उपयुक्त जॉग्रफिकल लोकेशनवर नाही आहे. आपण सर्वांसाठी पालघरमध्ये 10 लाख घर बांधून टाकले, एक मोठा एरिया जंगलाचा घेतला आणि 10 लाख घर बांधू शकतो आज आपण. म्हणजे सगळे मुंबईचे झोपडपट्टी तिथे जावा तर जमेल का? कारण आर्थिक उलाढाल आणि ज्याच्या आधारे रोजगार आपला इथे आहे, म्हणून आपल्याला इथेच घर पाहिजे. पण इथे तर जागा नाही आहे शहरामध्ये, म्हणून कसं करायचं? तर बरेचशा शहरांनी हा प्रश्नसुद्धा सोडवलेला आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला एक थोडा उदारमन लागतं, आणि उदारच्यासोबत जे दिसतं आपल्याला ते सर्व सत्य आहे असं न समजता, जे दिसतं त्याच्या मागे जाऊन अजून काय डीप ट्रूथ आहे जो काउंटर इंट्युटिव्ह असू शकते, म्हणजे जे आपल्याला पटत नाही पण नंतर विचार केलं तर पटण्यासारखी, ते आहे. तर त्याच्या मागचा इश्यू आहे की आपल्याला FSI वाढवायला लागतो स्लम रिहॅबिलिटेशनसाठी. जर FSI वाढवला नाही तर तो स्लम असे पसरतात आणि पूर्ण जागा समुद्राचा किनारा करता. जर FSI वाढवला तर एक संधी मिळते व्हर्टिकल त्यांना करण्याकरता, आणि काहीतरी जागा नदी नाल्याची साफ करून तिथे गार्डन्स आणि हे करण्याकरता, हा एक भाग आहे. नंतर कमर्शियल डेव्हलपमेंट. आज आपला मेन प्रॉब्लेम काय आहे की मुंबई शहर गिरणींचा शहर होता, पण गिरणी सगळे बंद झालेत. एवढे मोठे संख्येत गिरणी बंद झाले तर रोजगार कुठे शिल्लक आहे? तर रोजगार मुंबई शहरामध्ये फक्त सर्व्हिसेस सेक्टरमध्ये, कारण उद्योग आता संपला मुंबईतला. आणि ते संपला तेच वाईट आहे की चांगलं गोष्ट आहे ते वेगळा डिस्कशन आहे. परंतु लंडन असू द्या, न्यूयॉर्क असू द्या, मोठ्या शहरामध्ये कुठे उद्योग नाही, पण रोजगार आहे. आणि हे रोजगार कुठल्या सेक्टर्समध्ये आहे? फायनान्स, कॉमर्स, ट्रान्सपोर्ट, IT, सर्व्हिसेस, टुरिझम, असे क्षेत्रात आहे. आणि ह्या क्षेत्रासाठी फक्त आपण जर घरं बांधत गेलो तर घरांसाठी नाही मध्ये नाही रोजगार निर्माण होत, कॉमर्शियल एरियाजमध्ये होतो. पण आपण सर्व एक बाजून काही कॉमर्शियल नको, दुकानं नको, असं एक थोडासा जे भास होतो, त्याचे ठीक विपरीत जे शहराचे प्लॅनिंग आहे मोठे शहर, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कमर्शियल एरियाज आपण ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर्सच्या बाजूला करू शकलो तर तिथे रोजगार निर्माण होईल आणि घरांच्या पण राहण्याची सोय तिथे जवळ होईल. तर म्हणून आता ह्या डेव्हलपमेंट प्लॅन जे शासनाने केलं आहे त्याच्यामध्ये कॉमर्शियल डेव्हलपमेंटला 5 FSI पर्यंत दिलेला आहे. म्हणजे कमी जागेत जास्त दुकानं, जास्त ऑफिसेस होऊ शकतात आणि जास्त रोजगार तिथे निर्माण होऊ शकतो. पुढे,
या जस्ट की गोईंग या एक विषय नेहमी येतो पुढे की हां मागे मागे हां मागे मागे हां तर हा विषय असा आहे की आपल्याला कोस्टल रोडची खरोखर आवश्यकता आहे का. तर मेन आपला कारण असा आहे की हा मुंबई शहराचा एक भाग आहे आणि आपलं बघाल की फक्त 11% क्षेत्र रस्त्यांच्या खाली आहे, सार्वजनिक रस्त्यांसाठी आहे, आणि न्यूयॉर्कमध्ये 33% आहे आणि तेच अमेरिकाचा एक शहर आहे 46%. कारण त्यांचे रस्ते असे ग्रीड पॅटर्नमध्ये आहेत आणि आपले रस्ते असे वाकडे तिकडे कुठे. तर जे आपले भारत आहे तर त्याच्यामध्ये आपले रस्त्यांची संख्या खूप कमी आहे, कधी 10% कधी 35% आहेत, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये ती पर्सेंटेज जास्त आहे. तर जास्त पर्सेंटेज वाढवण्याकरता मुंबई शहराला एक मार्ग आहे की मोठे मोठे बिल्डिंग्स आणि स्लम्स तोडून रस्ते तयार करणे, पण ते तुम्हाला माहीत आहे की किती अशक्य गोष्ट आहे की आपला शहर 150-200 वर्षापूर्वीचे लोकांच्या राहण्याची जी काय पद्धत ठरलेली आहे त्याला पूर्णपणे रस्ते 11% म्हणजे तिप्पट करायला लागणार आहे. तर तिप्पट आपल्याला जर वाढवायची असेल तर बिल्डिंग्स तोडणे हे काय मार्ग नाही. त्याच्यामुळे डिसलोकेशन किती होतं, आज आपण मेट्रो बांधतोय, कुठलाही घर कमीत कमी घर तोडतो तरी किती विरोध होतो आहे ज्या ठिकाणी तो मेट्रो. तर पुढे तर म्हणून आपण हा कोस्टल रोड हाती घेतलेला आहे, कारण कोस्टल रोडमध्ये आपला रस्त्याचा पर्सेंटेज मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि उत्तर मुंबईपासून तर दक्षिण मुंबईपर्यंत एक थेट कनेक्टिंग रोड जातो आहे. आणि हे सगळं बाकीचा जे हिरवा एरिया आहे जे भरावणी तयार होतो आहे तो गार्डन्स म्हणून होतो आहे. आता मी कोस्टल रोड्स, रस्ता आणि नियोजन ह्याच्यासाठी काय संबंध आहे या सर्वांमध्ये, तर शहराची जी आत्मा आहे, शहराची कुटुंबाची आत्मा आपल्या घरात असू शकते आपला सगळं पद्धत, पण शहराची आत्मा सार्वजनिक ठिकाण जिथे ॲक्टिव्हिटी सुरू असते तिथे आहे, म्हणजे रस्त्यांवर. तुम्ही न्यूयॉर्क शहर बघा, असं म्हणजे टाईम स्क्वेअर म्हणतात, तो कुठला तरी पिकॅडिली सर्कस म्हणतात लंडनला. तर सार्वजनिक ठिकाण आपल्याकडे फक्त 11% आहे मुंबई शहरात, तरी आपण आपला ज्याला आपण शहरपणा तो त्या भागातच वावरायला लागतो त्या 11%. तर हा प्रमाण वाढवला तरच शहराला एक कम्युनिटी प्रोसेस निर्माण होते, तो एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, रस्ता म्हणजे फक्त रस्ता नाही, रस्ता म्हणजे फक्त दिसण्यासाठी रस्ता आहे, रस्त्याच्या खाली जे सेवा सुविधा आहेत ते रस्त्यापेक्षा महत्त्वाचे आहेत. त्याचे एकाचं कुणी उदाहरण सांगू शकेल रस्त्याच्या खाली काय आहे? काय आहे? हां, पाईपलाईन. कशाची पाईपलाईन? आज आपण इंटरनेट बघतो, तुमचं सगळं इंटरनेटवर कळतो आहे, OFC केबल्स. आणि नंतर आपण जर सार्वजनिक वाहतूक पण अंडरग्राऊंड नेली तर लोकल सगळंच असतं. म्हणजे परत सांगतो की जोपर्यंत आपण शहराला रस्त्याचं प्रमाण वाढवत नाही तोपर्यंत त्याला असोसिएटेड जितके सुविधा आहेत, आज लंडनमध्ये प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडरनी जात नाही, गॅस पाईपलाईननी जातो. आणि मुंबई लंडनला काय स्वतःचा गॅस पण नाही आहे, तेही बाहेरूनच आणतात गॅस. मुंबईलाही शक्य आहे ते, परंतु ते करण्याकरता आपला जो ओपन स्पेसेस आहेत सार्वजनिक त्याची संख्या एरिया वाढवायला लागते आणि तो बहुतांश प्रमाण कोस्टल रोडनी साध्य होतो. आणि दुसरा एक लोक चित्त अशी व्यक्त करतात की आता क्लायमेट चेंज आला आहे, समुद्राचं प्रमाण वाढणार आहे, म्हणून तर बिलकुल कोस्टल रोड करू नका. ॲक्च्युली तर बिलकुलच केला पाहिजे, बिकॉज आपला जो कोस्टल रोड आहे तो आपली एरिया समुद्राच्या खालची वाढवत आहोत आणि हाईट वाढवत आहे. आणि जो समुद्र डायरेक्ट आपल्या अंगावर येणार होता तर त्याचा एक रॅम्पार्ट तयार करतो आहे. आता हे मी म्हणतो काय, हे तुम्ही काल्पनिक सगळे सांगतायत, तर हे असं काय होणार नाही, बरोबर. तर पूर्ण जगात एकच देश आहे जो पूर्ण देशाचा क्षेत्र समुद्राचे स्तरापेक्षा खाली आहे, असा देश कुठला आहे सर्वांना माहीत आहे? नाही, हॉलंड, नेदरलँड्स. पूर्ण त्यांनी समुद्राच्या बाजूचा एरिया रिक्लेम करून त्याची हाईट वाढवलेली आहे आणि ते हाईट वाढवली म्हणूनच समुद्र त्यांच्या शहराला बुडवत नाही. आता दुबईला जर कोणी गेला असेल तर दुबईनी तर जितका मोठा दुबई शहर आहे तेवढंच मोठा पैसा ऑइलचा खर्च करून समुद्रात भराव करून
तिथे बेट तयार केलेली आहे. बरोबर, सगळे लोक आपला आपला समुद्र भरू लागले बाहेर जायला, आणि भारताने फक्त एक नियम घेतला की आम्ही समुद्र तर भरणार नाही कारण आम्हाला आमचा, तर काय होणार? त्यांच्या समुद्रांनी पाठवलेला पाणी आपला लेवल तर अजून वाढणार की नाही? तर हे कोण नियम असे तयार करतो? आपले बिचारे देशाला आपल्याला सहन करायला लागतात कारण अर्ध ज्ञानावरून हे सगळं तयार असतो. नेदरलँड्सनी पूर्ण शहराचं नियोजन समुद्राचे खाली असून वर केला, आणि सगळे रस्ते, त्यांचे एअरपोर्टसुद्धा सगळे समुद्रामध्ये आहेत. बाकीचे देश दुबई सिंगापूर समुद्रामध्ये एक्सपँड करत आहेत. तर किमान मुंबईसारखं शहर जे ज्याला जमिनीची एवढी जास्त कमतरता आहे, त्यांनी सार्वजनिक सुविधा, खाजगी डेव्हलपमेंट करू नका. मुंबई दुबईनी तर खाजगी डेव्हलपर्स करून बेट तयार करून डेव्हलपर्सला विकलेत ते बेट, पण त्याची आवश्यकता नाही आपल्याला. किमान आपले जे सार्वजनिक सोय आहेत म्हणजे रस्ते, ते तरी तिथे व्हायला पाहिजे. तर हा विषय आपला कोस्टल रोडचा होता. पुढे आता मी विषय, हां जस्ट कीप गोईंग आहे. तर आपल्याकडे पुरांनी आणि अतिवृष्टीमुळे नेहमी आपल्याला अडचण येतो. हे आपण 26/2005 हे करतो आहे की ज्यावेळी हायटाईड आली होती तर आणि पाऊसही जास्त होता आणि हायटाईडची लेवल जास्त होती तेव्हा हा क्षेत्र गेला. पुढे नेक्स्ट. पण ज्यावेळी नाही मागे तुम्ही हां मागे तर ज्यावेळी हायटाईड प्लस हाय रेनफॉल हे दोन्ही जेव्हा कोइन्साइड करतात तर मुंबईचा बराचसा भाग पाणीखाली जात होता कारण हा सगळा हॉलो होता नंतर भरावणी केलेला आहे. पुढे तर ह्याच्यासाठी ब्रिमस्टोन अवॉर्ड आपला केला होता. त्याच्यामध्ये हे जे ठिकाणे आहेत जिथे आपल्या लाल दिसतात तर इथे आपले पंप्स तयार झालेले आहेत आणि इथे आपले पंप्स असे काम करतात की जवळपास एक विरार लेक दररोज अतिवृष्टीच्यामुळे आपण बाहेर पाणी टाकतो. तर हे हे पंप्स असे आहेत की सगळ्या शहरामधलं येणारा पाणी घेतात आणि एक गेट लावतात म्हणजे समुद्राचा पाणी आत न येऊ देता त्याचे गेटचे वर पाणी पंप करून टाकतात. त्याच्यामुळे किती जरी पाऊस पडला, आपल्याला जरी त्रास झाला एक दोन दिवसाचा, तरी अनेक दिवस जर पाणी थांबला असता एवढे अतिवृष्टीमुळे तेवढं काय थांबत नाही या पंपिंग व्यवस्थामुळे आणि नाल्याचे साफसफाईमुळे. परंतु ही हाच एक उपाय आहे का आजच्या काळात? तर नाही. ह्याच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत देश आणि त्यापासून आपण शिकलं पाहिजे. नेक्स्ट या सी इफ इट वर्क्स. This surge tank is the largest in the world, but even this massive structure is just the tail end of a flood control system that stretches another 6.3 kilometers underground. Bypassing a low-lying basin, it connects 5 watercourses to the main river. When they flood, the overflow from each river drains into a series of 5 giant cylinders, joined by 6 kilometers of tunnels. Tokyo has, in effect, built a new river underground, 50 meters beneath the city, just for flood water. तर टोकियोनी काय केलंय की जितके नदी आहेत त्यांचे पॅरलल भूगर्भात तेवढेच नद्या तयार केलेत. तर ही नैसर्गिक नदी आहे, त्याचाच पुराचं पाणी घेऊन अंडरग्राउंड नदी तयार केली त्यांनी. ही दुसरी नदी आहे त्याचा एक असे सगळे. तर आता आपण जपानच्यासोबत आपली ॲग्रीमेंट झाली आहे, त्यांचे इंजिनियर्स पण येऊन गेलेत, पण ह्याला वेळ जपानला सुद्धा 10 वर्ष लागले ते करायला. जपान आणि आपल्यामध्ये काय साम्य आहे? आपले लोक येऊन आपल्याला शिकवतात भरपूर गोष्टी की नदीची फ्लड प्लेन असते. फ्लड प्लेन म्हणजे जसं आता आपली गंगा नदी आहे, तर गंगा नदी जेव्हा पर्वतातून हिमालय पर्वतातून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते तर ती फ्लड प्लेन आहे. तर खूप जोरदार गतीने पाणी वाहतो पर्वतांमध्ये. जसं प्लेन्समध्ये येतं तर फ्लड प्लेन म्हणजे पाणी असं पसरतो, बरोबर, आणि मोठा एरिया म्हणजे पुराचं पाणी इकडे तिकडे पसरू शकतो. आपण करू शकतो ते इथे. फक्त आपले 1.5 कोटी लोकांमधून 50% लोकांना बाहेर हलवून ते पूर्ण एरियाला फ्लड प्लेन तयार करता येईल, पण ते आज शक्य नाही आहे ना. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ते शक्य नाही आहे. फ्लड प्लेन शक्य नाही आहे आपल्याकडे, होल्डिंग पॉइंट्स शक्य नाही आहे कारण तेवढी जागा नाही आहे आपल्या शहरात.
हे कुणाची चूक आहे, चूक आहे की चूक नाही आहे की 1.5 कोटी लोक आपल्या एवढे छोट्याशा क्षेत्रामध्ये राहतोय आणि त्याच ठिकाणी आपण जास्तीत जास्त क्षेत्राला हिरवळ खाली ठेवण्यासाठी आजही कायम केला. कुठल्याही शहरामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानसारखं जिथे जंगली लेपर्ड्स हरणं आपल्या ह्याच्यात वावरतात, तर म्हणून त्यांनी काय केला की ठीक आहे वर पाणी जागा नाही आहे, खाली नेलं पाणी आणि त्या पाणीला पर पुनर्वापर करू शकतो. तर ती सिस्टम आता आपण पूर नियंत्रणासाठी कायम करतो आहे. शेवटचा विषय जे सर्वांना भेडसावणारा आहे, रस्ते. तर मागे तर रस्त्यामध्ये आता तर मी जे बघितलं हे थोडा इनहेरिटेड मुद्दा आहे की आपल्याला वाटतं की महापालिका खूप चूक करते आणि खूप खराब क्वालिटीचे रस्ते तयार करते आणि रस्ते काय आहेत ह्याची थोडीफार आपल्याला जाणीव होत नाही. ॲक्च्युली रस्ते ग्रामीण भागात जर आपण असू, नॅशनल हायवेवर असू, तर तिथे रस्ते म्हणजे फक्त त्याचा जे खडीचा क्रस्ट त्याच्यावर डांबर किंवा काँक्रीट टाकलेला तो रस्ता आहे. शहरामध्ये तो रस्ताच नाही आहे. शहरामध्ये रस्ता म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेनची पाईपलाईन, सुरेजची पाईपलाईन, टेलिफोन लाईनची पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन्स, त्याला घेतलेले जोड कनेक्शन्स आणि त्याच्यावरचा क्रस्ट आणि त्याच्यावरचा रस्ता, हे रस्ते आहेत. नंतर आपले जे मंडळ, त्याचे येणारे सार्वजनिक उत्सव, त्याच्यात आपण जे करून तयार करतो त्याला केलेले खड्डे, तर हा सगळ्या रस्त्याचा इकोसिस्टम आहे. तर ह्याच्यातूनही रस्ते न खराब होणारे आपण तयार करू शकतो, पण त्याला एक लाँग टर्म सोल्युशन पाहिजे आणि तो लाँग टर्म सोल्युशनच्या मागे आम्ही आहोत. त्याला सुद्धा जसं ते फ्लड प्रिव्हेन्शनला जपानला सुद्धा 10 वर्ष लागले, त्यालाही आपल्याला 8-10 वर्ष लागणार. त्याचा अर्थ असं नाही की आता आपण कमी करणार नाही. आपण नक्की आता हिंदू माताला नेहमी पूर यायचा, त्याला कमी केला ह्यावर्षी काहीच येणार नाही कारण आपण शेवटपर्यंत तो नाला नेलेला आहे. ह्याच्यातही कमी होईल, परंतु कायम सोल्युशन जो आहे या रस्त्यांचा, हे आता आपण लोकांचे आपल्या सर्वांचे मदतीने पॉटहोल फिक्सेड चॅलेंज आपण स्वीकारला आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षात, गेल्या 3-4 महिन्यात आणि गेल्या 2 आठवड्यात मोठ्या संख्येमध्ये आपण पॉटहोल्स फिक्सिंग तर केलंच आणि लोकांची पण त्याच्यामध्ये प्रतिक्रिया घेतली. पण ही जे लोकांची प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये एक सार असं आहे की ह्याचा कायम नेक्स्ट कायम सोल्युशन निघाला पाहिजे. जे काही काम आत्ता केलं त्याच्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केलं, पण सर्वांनी सांगितलं की पण हे पॉटहोल्स निर्माणच होऊ नये असे काय रस्ते तुम्ही करू शकत नाही, एवढी श्रीमंत महापालिका आहे तुमची. तर त्याच्यासाठी जे जितके युटिलिटीज आहेत रस्त्याच्या खाली त्यांना आपल्याला शिफ्ट करायला लागतो. आपले युटिलिटीज म्हणजे पाईपलाईन, ड्रेनेज लाईन वाकडे तिकडे रस्त्याच्या खाली केलेल्या आहेत, त्याच्यावर नंतर रस्ते केलेले आहेत, त्या सगळ्यांना रस्ता थांबवायला लागतो. आज रस्ता एकसुद्धा रस्ता थांबवला तर किती आपल्याला त्रास होतो आपल्याला माहीत आहे. रस्ता थांबवून आठवडे ते आठवडे लागतात तो पूर्ण पाईपलाईन्स करून खाली माग साईडचे फुटपाथचे खालून नेण्यासाठी, तर तो पहिला काम करायला लागतो. दुसरी गोष्ट ड्रेनेज. तर आज आपल्याला मुंबईमध्ये ब्रिटिश लोकांनी 25 मिलीमीटर पाऊस पडेल प्रति तास त्याप्रमाणे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज केले होते, म्हणजे पावसाचा पाणी वाहणारी क्षमता 25 मिलीमीटर प्रति तासची होती. आता मौसम बदलमुळे 50 मिलीमीटर प्रति तास एवढा पाऊस आपल्याला न्याया लागतो. त्यावेळी त्यांनी कोएफिशियंट 0.5 ठेवला होता. कोएफिशियंट म्हणजे जर 25 मिलीमीटर पाऊस पडला तर निम्माच फक्त गटारीतून वाहणार आहे, निम्मा कुठे जाणार आहे विचार करा, कुठे जाणार आहे? भूगर्भात पर्कोलेशननी जाणार आहे, कारण त्यावेळीची मुंबईमध्ये घरं तेवढेच होते आणि 50% जमीन गार्डन्स आणि ओपनमध्ये होती. तर आज आपण त्याला दोष देऊ शकत नाही. शेवटी लोकसंख्या आपली वाढली तर घर बांधणं हे आहेतच, नाही तर झोपडपट्टी अजून पुढे गेली असती. पण आपली स्टॉर्म वॉटरची कपॅसिटी वाढवायला लागेल, तर ती 50 वर वाढवू. तर ती जरी 50 वर आपण वाढवली तर त्याच्यासाठी मोठे कपॅसिटीचे ड्रेनेज दोन्ही रस्त्याचे बाजूना करणं आहे, त्याच्यासाठीसुद्धा रस्त्याला थांबवायला लागतो. नंतर जे ट्रेंचिंग आहे परत परत, तर ट्रेंचिंग न होण्याकरता काय करायला लागतो की आपल्याला ॲक्सेसचे पिट्स द्यायला लागतात. आता पुण्यामध्ये मी करून घेतला होता ते कॉमनवेल्थ गेमच्या अगोदर, तिथे नेहमी नेहमी बोलायचे जेव्हा मी चार्ज घेतला की पुणा नेहमी खड्ड्यात जातो, दर पावसामध्ये पूर्ण खड्डे होतात. तर त्याचं मेन कारण आहे की आपल्याला रस्ता परत परत डिगअप करायला लागतो, पाणीमध्ये लिकेज आला, टेलिफोन लाईन बंद पडली. तर आपण डक्ट्स देऊन फुटपाथच्या खाली डक्ट्समध्ये ते सगळे पाईपलाईन्स आणि ट्यूब्स दिलेले आहेत, तर डक्ट असाच उघडता येतो
त्याच्यावरचा जे काय आपण टाकलेलं आहे आणि खाली जाऊन त्याला रिपेअर करून परत करता येतो रस्त्याला न डिस्टर्ब करता. तर आणि शेवटचा विषय आहे की कॉन्ट्रॅक्टर्स. तर कॉन्ट्रॅक्टर्सला आपण आउटपुट ओरिएंटेड नाही, याच्यामध्ये आपली सर्वांचीच इक्वली जबाबदारी आहे. कॉन्ट्रॅक्टर जो कमी खराब काम करतो, मी अतिशय सहमानी बोलतो आहे, थोडीफार आपली सर्वांची कलेक्टिव जबाबदारी आहे आणि चांगुलपणाची आहे ती. आपण काय म्हणतो, आह कॉन्ट्रॅक्टर लिस्ट कॉस्टवर त्यांनी काम केलं पाहिजे. आणि लिस्ट कॉस्टवर काय काम केलं पाहिजे, तुम्ही जेव्हा बांधकाम करता रस्ता, त्यावेळी तो रस्ता कमी खर्चात जो काय क्वालिटी आपण दिली ती असावा, असते ना ते रस्ता तसा. परंतु तो दोनच महिन्यात वाहून जातो, त्याचं काय, कारण त्याला क्वालिटीसाठी त्याला काय बंधन नाही. आणि आपण सर्वात कमी कोट करणाऱ्या माणसाला घेतो, पण कमी कोट करणाऱ्या माणसाला फक्त आउटपुटसाठी, म्हणजे ज्यावेळी तो रस्ता पूर्ण होईल त्या तारखेपर्यंत. त्याची लाईफटाईम कॉस्ट किती आहे? सपोज हा रस्ता 10 वर्ष चालणार असेल तर 10 वर्ष तो टिकेल त्याची एकूण किंमत किती आहे, आणि त्याच्यात जो कमीत कमी किंमत देतो त्याला आपण जायला पाहिजे. तर ही सिस्टम आता आपण आणली आहे, त्यामुळे आणि ही सिस्टम आपण स्टॅगर्डमध्ये केलेली आहे की आता 60% फक्त पेमेंट आपण देणार आणि बाकीचे 40% त्याला 10 वर्षात देणार त्याच कॉन्ट्रॅक्टरला, आणि त्याला कुठलाही सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाव केलं नाही. म्हणजे लग्न करतो आहे आपण रस्त्याचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा, किमान 10 वर्षाचा, की 10 वर्षात त्याचा भविष्य आणि रस्त्याचा भविष्य एकामेकाला जोडलेला आहे. पण त्याच्यामुळे रेट्स वाढणार. तोच रस्ता तो सांगू शकतो, अरे मी जर उद्या बांधून तुम्हाला दिला असता आणि मोकळा झाला असता, पूर्ण पेमेंट करून मोकळा, नागरिक आणि महापालिका बघेल, तुम्ही आम्हाला टीका करत जा, आम्ही आमचं जोडपे खात जाऊ. हे जे प्रोसेस आहे त्याच्यातून जो करणार आहे तो निष्ठून गेला, तर ते चुकीचं आहे. त्यांनी बांधकाम केलं, सुपरविजन आमची जबाबदारी आहे, म्हणून तोसुद्धा आता सगळे रस्ते आपल्या 10 इयर्स डिफेक्ट लायबिलिटी, पण पेमेंटसुद्धा त्याची पेमेंटसुद्धा पुढच्या 10 वर्षासाठी. तर हे जर केला तर तो जो पॉटहोल चॅलेंज आणि असे प्रकारचे पॉटहोल्स आहेत ते होणार नाही. ह्याला भरपूर महत्त्वाचे रस्ते आपल्याला थांबून ठेवायला लागतात, आणि तो थांबवल्यानंतर एकदा क्वालिटी काम केला तर देन त्या रस्त्याला काही होत नाही पुढे. तर आपण मुंबईचा हेरिटेज खूप चांगला आहे आणि हेरिटेजबद्दलसुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्य आम्ही घेणार आहोत. फोर्ट प्रिसिंक्ट आहेत, जुने किल्ले आहेत आपले, तर त्या सर्वांना आपल्याला रिवाईव्ह करायच्या काही काही आम्ही सुरू केलेले आहेत फोर्टमध्ये. तर मला असं वाटतं की मुंबई शहर इतिहास, आर्थिक राजधानी आणि नागरिक सुविधा हे सगळं आपण एकत्रित येऊन खूप चांगलं काम करू शकतो नेक्स्ट. आणि त्याच्यामध्ये डेटा बेस्ड गव्हर्नन्स, म्हणजे आपल्या सर्वांचा सहभाग, जसं आता आम्ही पॉटहोलमध्ये कळत न कळत महापालिकाच्या इंजिनियर्सनी काम केला, परंतु 1.5 कोटी नागरिकांनी काम केलं ना त्याच्यात. तुम्हीच आम्हाला चित्र घेऊन पाठवत होते की इथे खराब आहे, आणि आम्ही चॅलेंज का दिला, कारण अकाउंटेबिलिटी आमची आहे, आणि आम्ही महापालिकाचे टॅक्सेचे खर्चामधून ते पैसे दिले नाही, कारण आमची जबाबदारी आहे ना. मी जर जबाबदारी घेतली असेल तर मी देईल पण त्यासाठी, जर आमचा पॉटहोल फिलिंग वेळेवर झाला नाही तर. तर हे सगळे डेटा आम्ही आता पब्लिक डोमेनमध्ये ठेवत आहोत. आमचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, GIS आहे, आणि त्या आधारे आपल्याला महापालिकाचे वॉर्ड ऑफिसेस, महापालिकाचे वेगळे सर्व्हिस देणारे यांच्यासोबत संपर्क साधून प्रोडक्टिव्ह काम जास्त करायचं आहे, म्हणजे एकत्रित येऊन प्रोडक्टिव्ह काम जास्त करायचं आहे. थँक्यू. विषय वाईज बघायचं झालं तर पार्ल्यातला सर्वात जो मुख्य विषय आहे की फनेल झोन, मुख्य म्हणण्यापेक्षा ज्या लोकांना काहीतरी त्याच्याबद्दल वाटत राहतं असं, की फनेल झोनमध्ये उंची वाढवता येत नाही आणि मग तिथे रिडेव्हलपमेंट कशी होणार, आणि त्या लोकांसाठी काही वेगळी सोय असू शकेल का, अशा मध्ये बऱ्याच मुवमेंट झाल्या, तर त्या विषयासाठी आपण काही मार्गदर्शन करू शकाल का? हा महत्त्वाचा विषय आहे आणि याचा जवळपास तोडगा आपण काढलेला आहे. आता फनेल झोनमध्ये बिल्डिंगची जी उंची आहे ती मर्यादित ठेवायला लागते, कॅप करायला लागते, कारण नाहीतर ते एरोप्लेनचे रूटमध्ये येतं. तर त्याच्यामुळे त्या प्लॉटवरचा जेवढं FSI गमवला जातो तो त्याला TDRच्या रूपमध्ये देण्याची आपण नियमावली तयार केलेली आहे. तसेच त्या प्लॉटचा जास्तीत जास्त चांगला वापर, इंटेन्सिव्ह वापर करता येईल त्याच्यासाठी फ्रंट मार्जिन, स्टेअर केसेस ह्या सगळ्या गोष्टींवर लवचिकता ठेवलेली आहे. म्हणजे जे इतर प्लॉट्सला फ्रंट आणि साईड मार्जिन ठेवायला लागतात तर यांना त्याच्यातून आपण सेव्हिंग केलेलं आहे. तर असे दोन करून आपली नवीन नियमावली तयार करून शासनाला पाठवलेली आहे. आता
जे काय त्याच्यामध्ये होईल वापवा त्या आधारे हे फायनल होऊ शकतो. वाहतूक व्यवस्थेच्याबद्दल आपण बरंच सांगितलं, तर वाहतूक व्यवस्थेत एक प्रश्न असा आहे की बसेससाठी वेगळी लाईन किंवा असं काही इथे ठेवता येईल का? अर्थात तुम्ही बोलतानाच रस्त्यांचा प्रश्न किती बिकट आहे तो सांगितलं, परंतु प्रश्न असा आहे की बसेससाठी वेगळी वाहतूक व्यवस्था ठेवता येईल का? आणि जसं रेल्वे लोकल टाईम टेबल मिनिट टू मिनिट असतं, असं काहीतरी बसला होऊ शकेल का? हाही प्रश्न आपले सर्वांचे सहकार्याने पुढे जाऊ शकू आपण. आपणच आत्ता बघितलं की रस्त्यांची एकूण रुंदी आणि प्रमाण फक्त 11% आहे आपल्या शहरात, तर त्याच्यावर लाखो गाड्या खाजगी आणि बसेस. तर बसेसला जर प्राधान्य द्यायचं असेल तर काही शहरामध्ये कंजेशन टॅक्स असतो. सिंगापूरमध्ये तुम्हाला नवीन खाजगी गाडी घ्यायचीच असेल तर गाडीची किमतीपेक्षा जास्त किंमत ह्याला द्यायला लागतात, आपले कॉर्पोरेशनला, जेणेकरून तुम्हाला डिसइन्सेंटिव्ह असावा की गाडी घेण्याची गरज नाही. तर आपण काय केलं, ह्याला कॅलिब्रेट केलेलं आहे दोन्ही गोष्टींना. एका बाजूने आपण आता बसेसची संख्या वाढवत आणलेलो आहोत आणि त्याला मला वाटतं डिसेंबर जानेवारी उजाळेल आपली संख्या 6000 पोचेल. पुढच्या एका वर्षात 150-200 किलोमीटरची आपली मेट्रो लाईन सुरू राहतील. या काळामध्ये रस्ते मोकळे करण्याकरता आपण पार्किंग फाईन्स अतिशय तीव्र ठेवलेले आहेत. पार्किंग फाईन्स तीव्र ठेवण्याचं मूळ कारण असं आहे की पिण्याच्या पाणीची व्यवस्था कोण करतो? महापालिका. सपोज आपलं घर खूप छोटं असेल तर आपण असं केलं की माझं एकच खोलीचं घर आहे, फक्त रेफ्रिजरेटर मी रस्त्यावर ठेवेल, मला जागा नाही आहे रममध्ये. महापालिकेने काय व्यवस्था केली रेफ्रिजरेटरची साठवणूक करण्याच्या? तर कोणी म्हणा, अरे तुला काय अधिकार आहे तुझ्या खाजगी सामान रोडवर ठेवायला? म्हणून नाही, माझ्याकडे रेफ्रिजरेटर आणि पाणी साठवण्याची हे करण्याची नाही. आता गाडी तुमची खाजगी वस्तू आहे, तुम्ही त्या खाजगी वस्तूला ज्यासाठी 1.5 कोटी महापालिकेच्या नागरिकांनी आपल्या टॅक्स पैशातून तो रस्ता तयार केलेला आहे आणि त्यापैकी निम्मे लोकांकडे पण गाड्या नाही आहेत, पण पैसे त्यांनी ते सर्वांनी दिलेले आहेत, त्यांची एवढी मोठी जागा जो करोडो रुपयाची असेल, एक रस्त्यावर एक गाडी मर्सिडीज गाडी थांबली 6 महिने तर थांबली, तर त्या एरियाचा जो रेंटल आहे तो 1,00,000 रुपयात आहे. तो पैसा तुम्ही सार्वजनिक लोकांच्या खिशातून घेता आणि कुणी दिला हे महापालिकेला हे अधिकार की तुम्हाला सार्वजनिक जागा देण्यासाठी? तुम्ही गाड्या घेतायत, तुम्ही तुमची सोय स्वतः करा. आपण नियमावली करू की ती सोय जास्तीत जास्त व्हावी, म्हणून आपण 10,000 फाईन आपण करतो आहे, खासकर जिथे पब्लिक पार्किंग लॉट्स आहेत तिथे आणि जिथे बस स्टॉप्स आहेत. नाहीतर हे काय करतात टॅक्सी आणि बाकीचे लोक की बसेसला बाहेर जाऊ देत नाही, बसेस घेण्याच्या अगोदरच सगळे पॅसेंजर्स ह्याच्यामध्ये बसवतात आपले स्कूटर, आणि तर तिथे खूप मोठी फाईन आपण ठेवलेली आहे. हे पहिला स्टेप आहे. आता आपण स्ट्रीट पार्किंग पण करतो आहे, ऑफ स्ट्रीट पार्किंग पण करतो आहे, तर तिथे पण पैसे देऊन पण जे लोकल सोसायटीज असतील ज्यांच्याकडे खरोखर जुने घरं असल्यामुळे जागा नाही आहे, त्यांना 1,500 ते 2,000 रुपये दरमहाला देऊन रस्त्यावरची असाइंड स्पेस देत आहोत, आणि छोट्या रस्त्यांवर. पण जे मोठे थ्रू रोड्स आहेत तिथे पार्किंगला 10,000 रुपीज फाईन ठेवून, म्हणजे रस्ता पार्किंग फ्री असला तर आपले सार्वजनिक गाड्या म्हणजे बसेस 5-10 मिनिटं लवकर चालतील. महापालिकेने काही वर्षापूर्वी असं जाहीर केलं होतं की प्रत्येक वॉर्डामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासाठी विनामूल्य जागा देण्यात येईल, तर अजून तशी स्कीम आहे का आणि पार्ल्यात तशी कुठे जागा दिलेली आहे? आपण गार्डन्समध्ये तर करतोय व्यवस्था, गार्डन्स आता आपण 24 तास उघड्या ठेवण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि अजून जास्त केलं पाहिजे त्याच्यात. ओला कचरा सुखा कचरा ते नेणं, त्यासाठी गाड्या वगैरे, या विषयावर बरेच प्रश्न आहेत. बरोबर तुम्ही सांगितलं पण आहे, परंतु हा विषय एक कसा रोजच्यातला विषय असतो, तर त्यासाठी 2 डोक्यात गोष्टी एका येतात की काय केलं पाहिजे आणि हे सगळं करण्यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग काही होऊ शकतो का? आणि तसं करायचं असेल तर लोकमान्य सेवा संघ म्हणून पार्ल्यात आम्ही नक्की करायला तयार आहोत, तर काय प्रकारे ही योजना तुमची जी काय असेल ती अंमलात आणता येईल आणि निदान पार्ल्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही ती यशस्वी करून दाखवू शकू? तर यात काय आपण आपल्या इथे वॉर्ड ऑफिसरना आपण बोलवलं आहे का? आपले वॉर्ड ऑफिसर नाही आले, ठीक आहे. हां, बाहेर थांबले. अच्छा, नाही नाही, ते आपण वॉर्ड ऑफिसरांच्या सोबत करताना आम्ही उद्दिष्टच दिलेलं आहे
की प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 10 सोसायटीज स्वयंसेवी संस्थांच्या सोबत तयार करायचे आणि त्यांना टॅक्सचा रिबेट पण मिळून द्यायला. तर तुम्ही सर ते एक एक हे संकल्प घ्या की जे चांगले 8-10 सोसायटीज आहेत हे पथदर्शक म्हणून, तर ह्या सोसायटीजला आपण सगळ्या कचऱ्याचा सेग्रिगेशन ते करतील आणि चांगले जे सप्लायर्स आहेत त्यांना ते डायरेक्टली विकतील, तर त्याच्यामुळे त्यांना 5-10% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेटही मिळेल. म्हणजे आपण 10%पर्यंत माफी दिलेली आहे आपल्या मालमत्ता करात जर तुम्ही कचऱ्याचा स्वतः विल्हेवाट केला तर. हां हो 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 ठीक आहे. मी कालच बोललो की तिथे जाऊन सकाळी बघायचं आपल्याला. येस येस मला वाटतं ही जर योजना असेल तर विलेपार्ल्यामध्ये लोकमान्य सेवा संघातर्फे आम्ही हे नक्की करू, हे तुम्हाला मी आत्ता जाहीरपणे आश्वासन देतो. कारण हे करणं हे त्या त्या गावाची आवश्यकता आहे आणि या करण्यामध्ये त्या गावामधली कचरा साफ होणं ही जशी आवश्यकता आहे असं त्यामुळे लोकांचं आयुष्यमान सुधारेल आणि तब्येती सुधारेल हा पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरी एक गोष्ट नेहमी असते ज्याच्याबद्दल बोललं जातं की फेरीवाल्यांचा त्रास, फेरीवाल्यांची आवश्यकता, चालण्याचे फुटपाथ. आजच मी तर मार्केटमध्ये येताना लोक म्हणले की अरे मोदी साहेब परत येतात की काय, कारण मागच्या वेळी जेव्हा एकदा मोदी साहेब आले त्या सगळे फुटपाथ साफ झाले होते, आज पण झाले होते. तर हा प्रश्न इथे बोलायला सोपा असतो कारण आम्ही लोकमान्य सेवा संघात म्हणतात तसं वरच्या 3 मजल्यावर बसून बोलतोय, परंतु हा जर प्रश्न असेल तर हा कसा सोडवता येईल आणि याच्या सामाजिक संस्थांचा काही हातभार लागू शकेल का? तर हा जे विषय आहे हा खूप संवेदनशील विषय आहे. आपले देशाच्या अर्थव्यवस्थामध्ये कुठलाही संकट एवढं मोठं नाही जेवढं रोजगारीचा आहे आणि शहर हे रोजगाराचे केंद्रबिंदू आहेत. तरीसुद्धा जो आपले सगळे मूलभूत गरजा आहेत आणि जो सर्वात चांगला रोजगार आहे त्या प्रकारचे रोजगारला आपले शहरामध्ये जागाच नाही. आपण जे काही हे बूट जे मी घातले आहेत, आपण जे बूट घातले आहेत ते आपण कुठून विकत घेतो? अति चांगले एअर कंडिशन दुकानातून. आज आपण घरी कुठली भाजी खाल्ली, ती भाजी कुठे विकत घेतली? फुटपाथवर. मासे कुठे विकले जातात? रस्त्यांवर. फळं कुठे विकले जातात? रस्त्यावर. तर हे खूप मोठा फेलिंग आहे, खूप मोठा दोष आहे आपल्या या शहराचा, आपल्या अर्थव्यवस्थाचा. कारण ही रोजगार महत्त्वाची आहे. 90% जे फेरीवाले लोक बसलेले आहेत त्या आधारी जो रोजगार निर्माण होते ते आपल्या आर्थिक सबळतासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपले गरजांसाठीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. परंतु काही प्रकारचं नियोजन आणि फायनान्शियल इन्सेंटिव्स आणि सिव्हिक बिहेवियर, आपले सर्वांचे एकामेकाचे सवय, ह्या तिन्ही गोष्टींमुळे ही असं रस्त्यावर बसणाऱ्याचा सिस्टम सुरू झालेला आहे. आता आपले जितके मार्केट्स आहेत, आम्ही प्रयत्न करतो आहे प्रत्येक गोष्टीला खूप मुळाला जायला लागतो. सगळे मार्केट्स आपण रिवाईव्ह करतो आहे, आपले जे भाजीपाला मार्केट. आता आपण कोहिनूरमध्ये केला तर ते लोक तयारच होत नाही की पार्किंग आत नेण्याकरता, म्हणजे आपल्याला तो भाजी मार्केट जे फुल मार्केट आहे तिथे तयार होईल. सगळे मार्केट्स आपण मार्केटमध्ये आत घेऊन जायचे म्हणजे फेरीवाल्यांची गरज पडणार नाही. पण आपण मार्केटमध्ये येऊन बघा, मार्केट एम्प्टी असतो आणि लोक सगळे बाहेर बसलेले असतात आणि त्यांना शौक नाही आहे बाहेर उघड्यामध्ये बसण्यासाठी, कारण ग्राहक तिथूनच विकत घेतो. ग्राहकाला आत जाऊन घेण्याकरता पण अडचणी आहे. तर हे सगळे सवय थोडेसे आपल्याला दोन्ही बाजूचे आहेत. महापालिका तर्फे आम्ही हे मार्केट्सला सुधार, अत्याधुनिक सुविधा, भाजी, मच्छी, मटण हे जे आहेत हे ग्राउंड फ्लोअरवर, कपडे आणि बाकीचे गोष्टी थोडेसे वरचे लेवलवर, ह्या प्रकारचा थोडासा नियोजन करतो आहे. तर जेवढे भाजीचे मार्केट्स होते पूर्वी, हळूहळू त्यांनी पहिले म्हटलं की आम्ही भाजीच्या सोबत अगरबत्ती विकू, नंतर हे विकू, आणि नंतर असं लक्षात आलं की थोडं थोडं भाजी थांबूनच दिलं आहे विकायला आणि फक्त ते पॅन्ट शर्ट आणि मोठे वस्तू आणि टेलिफोन आणि बॅटरी ते विकायला लागले. त्याच्या कारण असं आहे का त्यांना परवडतच नाही, त्याच्यामध्ये मार्जिन खूप कमी आहे भाजीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दलसुद्धा आपल्याला विचार करायला लागणार आहे की त्यांचा आर्थिक किफायतशीरता कशी आपल्याला असं जर केला तर सगळे आपले शॉपिंग
ठराविक जागेवर जाऊ शकते. त्याच्यावर आम्ही एक धोरण करू करू. नाही इतकं सगळं मी बोललो म्हणजे मी टाळण्यासाठी केलं नाही. निश्चितपणे आपण एक फेरीवाल्यांचं मध्ये ई रिक्षा याच्याबद्दल चांगल्यापैकी मूवमेंट सुरू झाली आहे. तर ई रिक्षा हा जो काही विषय येतोय किंवा इव्हन केंद्र सरकारने त्यासाठी म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेइकल्स यासाठी काहीतरी प्रयत्न सुरू केलेत, तर त्यासाठी आपण महापालिका म्हणून आणि समाज म्हणून काहीतरी करणं योग्य आहे का आणि आवश्यक आहे का? ई रिक्षाचा तर मी आम्ही नाही काही केलेला आहे, परंतु ई सायकल आणि सायकल याचा सुरुवात करतो आहे. जे सोलार पॉवर्ड सायकल्स आहे, बसस्टॉपला तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुमचे ऑफिसच्या ठिकाणी पार्क करू शकता. त्याला टेलिफोनवर तुमचा नंबर येईल, तुम्ही तो नंबर आला तर पेमेंट केली 5 रुपये 7 रुपये 10 रुपये अशी तर जाऊन आणि तिथे असे पब्लिक तर ते आता ऑलरेडी आमची ॲग्रीमेंट झालेले आहेत तर सर्व ठिकाणी ते येतील. रस्ते हा विषय नेहमीच आवडीचा असतो किंवा बोलण्याचा कॉमन विषय असतो. रस्त्याचं बांधकाम पार्लर तर भरपूर ठिकाणी चालूच आहे. रस्ते बांधून पूर्ण आल्यावर त्या ठिकाणी ह्या रस्ता कोणी बांधला, त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव नंबर आणि त्या रस्त्याची गॅरंटी किती आहे असं आपल्याला बोर्ड लावता येईल का? नाही तर ते आमच्याकडे इथे शुभेंद्र कानडे आहेत, ते आमच्यासोबत डेटा ऑफिसर म्हणून काम करतात. हां, त्यांनी आणि ते माय फिक्सिट एक एक आपली नागरिकांची संस्था आहे, त्यांनी खूप चांगला ॲप तयार केला आहे. तर त्या ॲपमध्ये रस्ता कुणाचे DLP मध्ये आहे, म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड कुठले कॉन्ट्रॅक्टरचे ह्याच्यात आहे तो सुद्धा त्याच्यावर लोड केलेला आहे. आज जे तुम्ही हजारो नागरिकांनी आपल्याला चित्र करून दिले तर त्यापैकी खर्च सगळं आम्ही केला नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरचे डिफेक्ट लायबिलिटीमध्ये होता त्यांनी तो खर्च केलेला आहे. जिथे डिफेक्ट लायबिलिटी संपली होती तिथेच फक्त महापालिकांनी खर्च केलेला आहे. तर तो सिस्टम आता पूर्ण केलेला आहे, त्याला पब्लिकली डिस्प्लेएबल पण व्हावा त्या तो एक स्टेप आपण करतो. यासाठी जर काही लोकमान्य सेवा संघाकडनं होऊ शकणार असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. कृपा करून आमच्याबरोबर आम्ही तुमच्याशी सहकार्य करू. रस्त्यावरती बोलताना आणखीन एक लक्षात आतं की रस्त्यावर क्रॉसिंग जिकडे असतं तिथे पेवर ब्लॉक्स लावलेले असतात. ते पेवर ब्लॉकवरनं बऱ्याच असं लक्षात येतं की एखादी गोष्ट फार झाली की त्याला पेव फुटलं असं म्हणतात. तर त्या पेव फुटण्यावरनं पेवर ब्लॉक नाव निघालं का असं वाटतं. तर या पेवर ब्लॉक्सचा वापर क्रॉसिंगकडी आणि ते ब्लॉक्स उचलून घेतले जातात परत खड्डे पडतात, ही व्यवस्था कधी बदलू शकेल? तर बरं झालं आपण पेवर ब्लॉकबद्दल विचारला. पेवर ब्लॉक एवढा खराब प्राणी नाही आहे जितका आपल्याला वाटतो. हा एक इनोव्हेशन आहे, म्हणजे काय म्हणू की त्याचं ते आपण सुरुवात केली ना न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये हॉर्स डंग घोड्याचं शेण तो सर्वात मोठा प्रदूषण होता आणि त्यावेळी जेव्हा गाड्या आलेत तर किती स्वच्छ आला म्हणतं आता आपल्याला माहीत आहे. तसंच तो पेवर ब्लॉक आहे. कुठलेही रस्त्यावर खासकर ज्या भागात पाऊस जास्त असतो म्हणजे मुंबई किंवा पुणे, जे आपले क्रॉसिंग्स असतात किंवा गोल चक्कर असतात जिथून आपण राऊंडअबाउट्स असतात, ह्या राऊंडअबाउट्समध्ये गाड्या खूप येतात आणि खूप थांबतात क्रॉसिंग्सवर. तर तिथे डांबरी रस्ता नेहमी पॉटहोल्स युक्त होतो. त्याचे दोन कारणं आहेत, फक्त डिफेक्टिव्ह काम हा नाही, शेवटी डिफेक्टिव्ह काम करप्शन हाही खूप मोठा प्रश्न आहे. पण आपण त्याकडे लक्ष फक्त दिल्यामुळे काय होतो की जे मूलभूत कामं आहेत ते राहून जातात. म्हणून आज माझा थोडासा उद्देश आहे की त्याहीकडे आपण लक्ष द्यावा. तर ज्यावेळी रस्त्याची क्वालिटी जरी चांगली बांधली असेल एक राऊंडअबाउटमध्ये, पण तिथे गाड्या रेड लाईटवर इतर खूप थांबतात आणि तिथे जर स्टॉर्म वॉटर ड्रेन बरोबर नसेल आणि नसतेच, कारण राऊंडअबाउटमध्ये काय असतो की कुठून कुठे ते ड्रेनेज नेणं त्याची सोय नसते, म्हणून सगळे ड्रेन्स येऊन तिथेच थांबतात. कारण पार करून जायला परत रस्त्याच्या खालून जायला लागतो, लेवल्स डिफरंट होतात. तर तिथे वॉटर लॉगिंग होतो. तर एका बाजूने वॉटर लॉगिंग होतो, दुसऱ्या बाजूला त्याच वॉटर लॉगिंग ठिकाण्यावर गाड्यांना थांबायला लागतात. तर तिथे मोठे मोठे पॉटहोल्स तयार होतात. आता प्रॉब्लेम दुसरा आहे की पॉटहोल्स दुरुस्त केलेबरोबर परत तिथेच पॉटहोल तयार होतो तो, बिकॉज त्याच्यावरच गाडी येतात. तर ह्या प्रकारच्या क्षेत्रासाठी पेवर ब्लॉक्स हा एक इंजिनिअरिंग तोडगा आहे. तो तोडगा का आहे की ज्या ठिकाणी रिपीटेड पॉटहोल्स तयार होतात जेव्हा पाणी तुंबतो तर
मॅकॅडमाइज्ड रोड असेल, टार रोड असेल, तर त्या टार रोडला पाणी पहिले तुंबतो, नंतर तो डिस्प्लेस करून तिथे पॉटहोल तयार करतो. पण पेवर ब्लॉक्समध्ये कपॅसिटी असते पाणी खाली सोसण्याची. आणि दुसरी गोष्ट, तो वर खाली थोडा डिफरेन्शियल सेटलमेंट होऊ शकतं न तुटता. आणि नंतर जेव्हा खराब होतो तर त्याला परत एक पेवर ब्लॉक काढून दुसऱ्याला बसवता येतो, म्हणजे त्याला ती फ्लेक्सिबिलिटी आहे. ऑफकोर्स त्याच्यासोबत एक खबरदारी आम्हाला घ्यायला लागते की थोडं देखील पेवर ब्लॉकमध्ये डिस्प्लेसमेंट झाला तर तत्काळ त्याला व्यवस्थित केला पाहिजे. ते न केल्यामुळे खूप मोठा खड्डा तयार होऊ शकतो जो डेंजरस आहे. तर हा त्याच्यातला धोका आहे. पण फायदा असा आहे की जिथे पाणी नेहमी तुंबतो तिथे पेवर ब्लॉकला ड्रेनेज ऑटोमॅटिक पेवरच्या खाली ड्रेनेज देण्याची त्यांना कपॅसिटी असते आणि वर खाली डिफरेन्शियल सेटलमेंटला संधी असते. तर आता दोन्हीमध्ये कसं साम्य करू ते आम्ही प्रयत्न करतो आहे. आज जसं आपण येऊन आमच्याशी बोललात किंवा वेगवेगळे विषय सांगितलेत, खरं म्हणजे आपण जे सुरुवातीला प्रेझेंटेशन केलं त्यात म्युन्सिपॅलिटी या विषयामध्ये इतक्या प्रकारे चांगलं आर्थिक प्रेझेंटेशन होऊ शकतं हीच आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळे ते सगळं बघून अतिशय आनंद होतो. फक्त बऱ्याच वेळा असं असतं की एखादी चांगली गोष्ट मिळाली ना की अपेक्षा आणखीन वाढत जातात. तर त्याप्रमाणे असं वाटतं की जसं महापालिका आयुक्त येऊन पार्ल्यामध्ये लोकांशी बोलतात आणि एवढे चांगल्या प्रकारे सांगतात, तर असंच तुम्ही जर सगळ्या वॉर्ड ऑफिसरना थोडंसं कंपल्सरी केलं की त्यांनी अशा मीटिंग्स घेतल्या पाहिजेत. जर त्यांनी ऐकलं असतं तर तुमच्यासोबत तुम्ही खाली कसे काय बसले होते. मी कंपल्सरी शब्द चुकून वापरला. मला असं म्हणायचं की वॉर्ड ऑफिसरनी पण अशा मीटिंग सुरुवात केल्या, कारण हा प्रयत्न आम्ही पार्ल्यात केलेला आहे. आणि आम्ही नागरिक, त्याला उत्तर असं आहे की ते सांगतील तुम्हाला, खूप चांगले वॉर्ड ऑफिसर आहेत, की त्यांना ALMs म्हणजे लोकल एरिया कमिटीजची बैठकं घेऊन त्यांच्यासोबत जॉईंट प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी कंपल्सरी केलेला आहे. आणि त्या ALMमध्ये स्थानिक नगरसेवकाला इन्क्लूड करून, बरोबर आहे की नाही. आणि प्रथम तुम्ही लोकमान्य सेवा संघापासून सुरू करा, त्यांचा रीच मोठा आहे. आणि त्याच्यातून जे वर्गीकरण जे आहे कचऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा, बचतीचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्प्रेड करता येईल. धन्यवाद. अभिजित सावंत साहेब पण इथे हजर आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर बरीच कामं करतो आणि नागरिक दक्षता शाखा जी आहे त्यांच्या मदतीने आम्ही पार्ल्यात अशा 2-3 वेळा तरी मीटिंग्स घेतल्या, ज्यावेळी नगरसेवक हजर असतात, वॉर्ड ऑफिसर असतात. फक्त हे थोडंसं रेग्युलरली झालं तर त्याचा त्या गावाला उपयोग होईल, आणि ज्या गावाला उपयोग होतो ते गाव सुधारतं, गाव सुधारलं तर मुंबई सुधारेल. प्रश्न बरेच आले होते, मी त्याने थोडेसे संकलन करून त्यातले विषय स्वरूप ते प्रश्न मांडलेले आहेत. 1-2-4 वैयक्तिक प्रश्न होते ते नाही मांडलेले, ते मी आधीच सांगितलं होतं. आज जे काही आपण विषय ऐकला ते ऐकल्यानंतर लक्षात येतं की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी राहतो तेव्हा आपली दृष्टी त्या विषयापुरती किंवा त्या भागापुरती मर्यादित असते, परंतु जे गृहस्थ महापालिका आयुक्त म्हणून काम करतात त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि त्याचा विकास कसा करावा हा जेवढ्या छानपणे मांडला, मला वाटतं असा विचार करणं, या विचार करण्यासाठी त्यातली दृष्टी असणं, तेवढा पूर्ण अभ्यास असणं हे किती आवश्यक असतं हे लक्षात येतं. आणखीन 1-2 गोष्टी लक्षात आल्या की जशा काही प्रश्न आता निघाल्या की मी काही जे बोललो त्याप्रमाणे, किंवा पेवर ब्लॉक आवश्यक कसे आहेत, किंवा फेरीवाले हा प्रश्न आपण म्हणतो, पण फेरीवाले प्रश्न हे दुधारी शस्त्र आहे. आम्ही सगळ्या लोकांनी जर ठरवलं की आम्ही फेरीवाल्यांकडे विकत नाही घेणार तर फेरीवाले कोणाला विकतील, हा प्रश्न जोपर्यंत आपण आपल्याला विचारत नाही तोपर्यंत आपण नुसतं म्युन्सिपॅलिटीवाले लोक काय करतात किंवा पोलीस काय करतात, फेरीवाले का फिरतात हे विचारण्यात अर्थ नाही. मला वाटतं त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात हे फार छानपणे आपल्याला सांगून दिलेलं आहे की फेरीवाले हा जो प्रश्न म्हणता तो प्रश्न दोन्हीकडनं बघण्यासारखा प्रश्न आहे, आणि तो जर सामंजस्याने नीटपणे त्या विचार केला आपण तर त्याचा सामाजिक परिणाम जो आहे त्याचा लक्षात घेऊन, परंतु लोकांना त्रास नाही होणार अशा प्रकारे त्या प्रश्नाकडे जर सोडवलं तर मला नक्की होऊ शकेल. एक नेहमी लक्षात येतं की फुटपाथचा वापर ही अतिशय दुर्मिळ होणारी गोष्ट आहे, कारण फुटपाथ आणि ती बसण्याची जागा कोणाची हा जवळजवळ प्रश्न झालेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा उगाच प्रश्न विचारून तुम्हाला त्रास देत नाही, परंतु कॉमन ठिकाणी येणारा विषय आहे आणि या सोडवण्याला मार्ग काय कल्पना नाही. परंतु आजचं ऐकल्यानंतर एवढंच लक्षात येतं की एखाद्या विषयात जर आपण ठरवलं की आपण मन करून त्याच्यात पूर्णपणे अभ्यास करून विषय करणार आहोत तर विषयाला सोल्युशन्स असतात, ती सोल्युशन्स घ्यायची फक्त आपली तयारी आहे. मला वाटतं लोकमान्य सेवा संघ जेव्हा असे काहीतरी कार्यक्रम
ठरवतं की अशा कार्यक्रमासाठी बोलवतं, तेव्हा नुसतं एक व्यक्ती बोलवून त्यांचं भाषण ठेवणा विषय नसतो, तर समाज प्रबोधन आणि समाजातनं तो विषय लक्षात घेऊन सुधारणा कशी होईल आणि त्यात लोकमान्य सेवा संघ किती पार्टिसिपेट करू शकेल हा मला वाटतं मुख्य विषय असतो. आणि टिळक जन्मशताब्दी व्याख्यानमाला ही जी काही कल्पना सुरू केली, तर लोकमान्य टिळकांनी जेवढ्या क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामधला प्रत्येक एक विषय घेऊन त्यातला जनजागृती हा जो विषय आहे, मला वाटतं त्या विषयाशी ह्या आजची सभा ही त्यातल्या त्यात सर्व जवळ जाऊ शकते. आणि हा विषय मांडण्यासाठी जेव्हा एखादे शहराचे महापालिका आयुक्त आपल्या इथे येतात, त्यामुळे याच्यावर आणखीन चांगली संधी आपल्याला कुठे नसते. हे एवढं बोलून मी माझं समारोप आटपतो. पुढचं बोलण्याकरता मी त्यांना यायला विनंती करतो. स्थानिक पातळीवरील अनेक विषयांचा आणि जागतिक पातळीवरील घटनांचा योग्य परिचय अधिकारी वक्ता व्याख्यातांच्या संवादातून श्रोते आणि प्रेक्षकांना करून देणे हा या शताब्दी व्याख्यानमालेचा एक प्राथमिक उद्देश आहे. गेल्याच महिन्यात मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख श्रीमती अश्विनी भिडे यांनी आपल्याशी याच व्यासपीठावरून संवाद साधला होता. तीसुद्धा तुमची आमची मुंबईच होती. आजही पुन्हा तुमची आमची मुंबई आणि मुंबई शहराचा विकास आणि नागरिकांची भूमिका या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर श्री प्रवीण परदेशी यांच्याशी संवाद झाला. श्री प्रवीण परदेशी यांना मनपूर्वक धन्यवाद. लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेतील हा चौथा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनेकांचे योगदान प्राप्त झाले. लोकमान्य सेवा संघाच्या वतीने त्या सर्वांना धन्यवाद. या व्याख्यानमालेच्या एका वर्षातील सर्व कार्यक्रमांचे प्रायोजकत्व सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने स्वीकारले. त्यासाठी सारस्वत बँक आणि बँकेचे अध्यक्ष माननीय श्री गौतम ठाकूर यांना मनपूर्वक धन्यवाद. या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक आणि व्यवस्थापन आणि आजच्या कार्यक्रमाचे समाज माध्यमात थेट प्रेक्षेपण करणाऱ्या महा MTB व्यवस्थापनाला मनपूर्वक धन्यवाद. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा MTB ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.